नाही हे जे काही व्याख्यानामधून आपल्या शंका समाधान होती आजचे जे वक्ते आहेत प्राध्यापक डॉक्टर अमोल लाटे सरांचा परिचय करून देण्यासाठी आपल्या समितीचे राज्य समन्वयक प्राध्यापक सुरेश देवडे पाटील सरांना मी विनंती करतो की आदरणीय डॉक्टर अमोल लाटे सरांचा त्यांनी परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. संघर्ष समितीच्या माध्यमातून व्याख्यानमाला जी आपण आयोजित केलेली आहे त्या व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आणि अगदी खूप चांगल्या विषयाला धरून या ठिकाणी गुंफण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत डॉक्टर अमोल लाटे सर. लाटे सर हे शिवनेरी महाविद्यालय शिरूर जिल्हा लातूर या ठिकाणी पर्यावरण शास्त्र विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून गेली 7 वर्षापासून कार्यरत आहेत. सर सरांचं शिक्षण हे MSc PhD असून सर PhD साठी मार्गदर्शक म्हणून काम करतात. त्याचबरोबर शैक्षणिक चळवळीमध्ये सरांचा अनुभव खूप दांडगा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरच MPUCTO साठी जी काही सहाय्यक संलग्नित संस्था संघटना म्हणून जी स्वामुक्ता नांदेड काम करते तर त्या स्वामुक्ता नांदेडच्या लातूर जिल्ह्याचे सरचिटणीस म्हणून सर त्या ठिकाणी कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य प्राध्यापक जुनी पेन्शन हक्क कृती समिती या संघटनेच्या राज्य सचिवपदी सरांची नियुक्ती आहे आणि राज्य सचिवाच्या भूमिकेतून या संघटनेच्या सर्व ध्येय धोरणाला दिशा देण्याचं काम सर करत आहेत. प्राध्यापक भरती आरक्षणाचं अभ्यासक म्हणून सर आज आपल्याशी सर्वांशी संवाद साधणार आहेत. या प्राध्यापक भरती आरक्षण प्रश्नाच्या संदर्भामध्ये जे समज गैरसमज आहेत त्या संदर्भामध्ये आपल्या व्याख्यानातून चांगल्या पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करणं आणि आपल्या शंकांचं निरसन या आरक्षण प्रणालीवर सरांनी यापूर्वी अनेक संशोधन लेख त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. सरांची बऱ्याच ठिकाणी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये व्याख्यानं आयोजित करण्यात आलेली होती. वर्तमानपत्रातून सर सातत्याने याच्यावर प्रकाश टाकण्याचं कार्य करत आहेत. अलीकडेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर समाज माध्यमाच्या माध्यमातून त्यांनी वर्तमानपत्रामध्ये लिहिलेला एक समर्पक लेख आपण सर्वांनी वाचलेलाच आहे. त्याचबरोबर या आरक्षण प्रणालीच्या संदर्भामध्ये संवर्गनिहाय कायदा 2019 जी काही मंत्रालयीन स्तरीय बैठक झालेली होती तर त्या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांच्या समोर या प्रश्नाला धरून एक सादरीकरण करण्याचं काम यापूर्वी सरांनी केलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सरांचं योगदान हे अतुलनीय आहे. तर मी वेळ न दवडता सरांना संघर्ष समितीच्या वतीने विनंती करतो की आपण कृपया मार्गदर्शनाला सुरुवात करावी. स्क्रीन शेअर होतोय सर. थांबे सर. हॅलो, स्क्रीन शेअर होतो का सर? हा, आवाज येतोय? हो, झाली सर. यस, येतोय, क्लिअर येतोय सर. ओके, थँक्यू. नमस्कार मित्र हो, धन्यवाद देवडे पाटील सर, माझा परिचय आपण या ठिकाणी करून दिला. नेट सेट PhD धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित जी काही व्याख्यानमाला या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे या व्याख्यानमालेमध्ये पहिलं पुष्प म्हणून मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम नेट सेट PhD धारक संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचं मनपूर्वक आभार मानतो. यामध्ये आजच्या व्याख्यानाचा विषय जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 ज्याला इंग्रजीमध्ये रिझर्वेशन इन टीचर्स केडर ऍक्ट 2019 या नावानं जे आहे ते ओळखलं जातं. आणि मुळामध्ये हा कायदा ज्यावेळेस अस्तित्वात आला देशभरामध्ये, ज्यावेळेस संसदेनं हा कायदा मंजूर केला, तो कायदा मंजूर झाल्यापासून विशेषतः महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक भरती आरक्षण प्रक्रियेमध्ये या कायद्याच्या बाबत प्रचंड मोठ्या प्रमाणात एका अर्थानं गैरसमज म्हणा किंवा एका अर्थानं न समजून घेता अपुऱ्या माहितीच्या आधारे एक प्रकारचा अपप्रचार त्या ठिकाणी जो आहे तो करण्यात आला. आणि त्यामध्ये एकंदरीतच जे काही पात्रताधारक आहेत, मग बहुजन वर्गातील विशेषतः नेट सेट किंवा PhD धारक जे काही लोक आहेत किंवा पात्रताधारक उमेदवार आहेत जे काही आशाभूत नजरेने या सरकारकडे पाहत आहेत की आम्हाला कुठेतरी आता भरती प्रक्रिया सुरू होईल आणि आम्हाला एवढं शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची संधी प्राप्त होईल या अर्थाने ती लोक जे आहेत ते पाहत आहेत. मात्र आज मितीला
हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे की आपण एकूणच प्राध्यापक भरतीची प्रक्रिया पाहत असताना सुरुवातीचं ज्याला आपण पदनिश्चिती म्हणतो, त्यानंतर त्याची आरक्षण निश्चिती असेल, शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून येणारं त्याला ना हरकत प्रमाणपत्र असेल, आणि त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे मुलाखत असेल किंवा जॉईनिंग असेल, ही संबंध प्रक्रिया जी आहे या प्रक्रियेला खूप मोठा कालावधी देखील वेगळ्या अर्थाने आपण म्हणतो की लागत आहे. आणि मग हा जो काही कालावधी लागत आहे त्या कालावधीमध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाचं जी काही या टप्प्यातली प्रक्रिया आहे ती आहे त्या पदाची आरक्षणाची निश्चिती. आणि ही आरक्षणाची निश्चिती होत असताना नेमकं कोणतं आरक्षणाचं धोरण हे राज्य सरकार अवलंबणार आहे त्याचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि ते एकदा आपण समजून घेतलं तरच खऱ्या अर्थानं आपल्याला त्या या आरक्षण प्रणालीमध्ये सर्व समाजातील विशेषतः मागास प्रवर्गातील सर्व समाज घटकांना राज्य घटनेने असेल राज्य आरक्षण धोरणाने असेल जे काही अभिप्रेत असलेलं प्रतिनिधित्व, मी आरक्षण म्हणणार नाही तर प्रतिनिधित्व म्हणेन, ते प्रतिनिधित्व मिळणार आहे की नाही हे आपण पडताळून पाहणं त्या ठिकाणी जे आहे ते आवश्यक आहे. म्हणून या अनुषंगानं या विषयाची मांडणी करण्यासाठी किंवा विवेचन करण्यासाठी मी या आपल्या समोर या ठिकाणी जो आहे तो आलेलो आहे. यामध्ये हा जो काही प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा आहे 2019 याचं फुल टायटल जर तुम्ही पाहिलं तर ते आहे द सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आणि ब्रॅकेटमध्ये आहे रिझर्वेशन इन टीचर्स टेडर ऍक्ट 2019. आणि बऱ्याच मंडळींनी हा फक्त सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन हा शब्द डोळ्यासमोर ठेवला आणि एका अर्थाने असा अपप्रचार केला की हा कायदा म्हणजे फक्त केंद्र सरकारच्या इन्स्टिट्यूशन मध्येच आहे आणि याचा आणि राज्य सरकारचा कुठेही काडीमात्र संबंध नाही. मात्र तो तात्काळ केंद्र सरकारच्या वतीनं असेल, UGCच्या वतीनं असेल, कसा खोडून काढण्यात आलेला आहे आणि कशा पद्धतीनं भारताच्या राजपत्रामध्ये सांगितलेला आहे की हा कायदा कुणाकुणासाठी लागू आहे हे आपण या येणाऱ्या काही स्लाइड्स मध्ये त्या ठिकाणी जे आहे ते त्याच्यावरती प्रकाश टाकणार. तर यामध्ये मुळामध्ये हा जो काही टीचर्स केडर ऍक्ट आहे याची आपण प्रस्तावना जर पाहिली तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की आपल्याला या कायद्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या ज्या काही संज्ञा आहेत ज्याला इंग्रजीमध्ये आपण टर्म्स म्हणतो किंवा डेफिनेशन्स म्हणतो, तर त्या संज्ञा समजून घेणं गरजेचं आहे. यामध्ये आहे संवर्ग ज्याला आपण केडर म्हणतो, त्यानंतर विषय आहे, त्यासोबतच विभाग आणि मागास प्रवर्ग. हे जे काही दोन चार मोजके शब्द आहेत की ज्या शब्दांमध्येच आपला खूप मोठा प्रचंड ज्याला आपण म्हणतो की तात्विक गोंधळ उडालेला आहे आणि त्यामुळे आपण हा समजून न घेता एक प्रकारचे जे आहे ते दिशाहीन झाल्यासारखं जे आहे ते याच्यामध्ये वक्तव्य वेगवेगळी मंडळी जी आहे त्या ठिकाणी करत असतात. त्यासोबतच या कायद्यामध्ये आपल्याला प्राध्यापक भरती आरक्षण धोरणाचे दोन प्रकार आपल्याला किंवा दोन टप्पे पाहायला मिळतील. एक केंद्र सरकारच्या वतीनं किंवा केंद्र सरकारमध्ये असणारं आरक्षणाचं धोरण जे की तेथील जी काही मागास प्रवर्गाची आरक्षणाची टक्केवारी जी आहे ती वेगळी आहे आणि राज्य सरकारची आरक्षणाची टक्केवारी वेगळी आहे. त्यामुळे हे दोन टप्प्यावरती आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल. यामध्ये मग 13-point roster ज्याला 13 बिंदू नामावली म्हणजे काय, 200 बिंदू नामावली म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी जे आहे ते अभ्यास करणार आहोत. त्यासोबतच प्राध्यापक भरती आरक्षण धोरण जे काही महाराष्ट्र सरकारचं आहे यामध्ये 100 बिंदू नामावली म्हणजे काय याचं सुद्धा आपण या ठिकाणी जे आहे ते आपल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जे आहे ते मांडणी करणार आहोत. तर यामध्ये सुरुवातीला संज्ञा पाहत असताना किंवा त्याची डेफिनेशन पाहत असताना संवर्ग ज्याला इंग्रजीमध्ये केडर हा शब्द वापरला जातो. आणि मित्र हो, आपल्यापैकी बऱ्याच लोकांचा गोंधळ असा उडतो की संवर्ग म्हणलं की आम्ही कुठंतरी मग SC ST NT OBC SBC ही टर्म जे आहे ते त्यासाठी वापरतो, तर संवर्ग म्हणजे तसं नाहीये. तर संवर्ग म्हणजे आपल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकीय संवर्ग ज्याला टीचर्स केडर म्हटलं जातं आणि त्याची व्याख्या अशी आहे की उच्च शिक्षण क्षेत्रातली अशी पदे की ज्यांची वेतन श्रेणी व शैक्षणिक अर्हता यांच्यामध्ये समानता आहे. म्हणजे ती कशी, उदाहरणादाखल उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये 6वा वेतन आयोग विशेषतः आणि 7व्या वेतन आयोगामध्ये जी काही आपली पदं आहेत मग कॉलेज लेवलला असतील किंवा युनिव्हर्सिटी लेवलला त्याचा जो केडर देण्यात आलेला आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून सहाय्यक प्राध्यापक ज्याला आपण असिस्टंट प्रोफेसर ज्यासाठी तुम्ही आज धडपड करताय शिक्षण क्षेत्रामध्ये या पदावरती येण्यासाठी, पुढे जाऊन जे आहे तर सहयोगी प्राध्यापक ज्याला आपण असोसिएट प्रोफेसर म्हणतो आणि प्राध्यापक, हे तीन महत्वाचे केडर आपल्याला उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात आणि त्यालाच आपण शिक्षकीय संवर्ग किंवा टीचर्स केडर म्हटलं जातं. आणि मग हे जे सहाय्यक प्राध्यापक आहे हा एक संवर्ग होतो, सहयोगी प्राध्यापक हा दुसरा सेपरेट सहयोग संवर्ग आहे. प्राध्यापक ज्याला फक्त प्रोफेसर स्पेसिफिकली हे लोक जे आहे ते विद्यापीठाच्या विभागांमध्ये असतात,
यामध्ये हे जे वेगळा संवर्ग म्हणून त्या ठिकाणी जो आहे तो गणला जातो आणि मग त्यांची वेतन श्रेणी जी आहे ज्याला आपण लेवल्स म्हणतो अकॅडमिक लेवल्स असतील किंवा पे स्केल्स असतील किंवा त्याची क्वालिफिकेशन्स आहेत याच्यामध्ये खूप एका अर्थाने समानता त्या ठिकाणी जी आहे ती असलेली पाहायला मिळते. आणि या आरक्षण प्रणालीला या संवर्ग च्या डेफिनेशनमध्ये असल्यामुळं याला जे आहे ते संवर्गनिहाय हे आरक्षण असं देखील संबोधलं जातं किंवा ज्याला आपण म्हणतो की केडर वाईज रिझर्वेशन या नावाने सुद्धा इंग्रजीमध्ये याला जे आहे ते ओळखलं जातं. तर हे संवर्ग या बाबतीमध्ये आपण डेफिनेशन समजून घेतो. त्यानंतर दुसरा आहे याच्यामध्ये महत्वाचा असतो विभाग. आता विभाग म्हणजे काय, तर विद्यापीठामध्ये जर आपण बघितलं तर विद्यापीठामध्ये प्रत्येक विषयाचे स्वतंत्र असे विभाग असतात. म्हणजे उदाहरणादाखल मराठीचा असेल, इतिहासाचा असेल किंवा सायन्समध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, सेपरेट डिपार्टमेंट असलेली पाहायला मिळतात. महाविद्यालयामध्ये सुद्धा डिपार्टमेंट्स असतात पण ही सर्व डिपार्टमेंट जे आहे ते एकत्रितरित्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या नियंत्रणाखाली त्या ठिकाणी जे आहे ते चालत असतात. आणि विषयाच्या बाबतीमध्ये पाहत असताना विद्यापीठ असेल किंवा महाविद्यालय असेल यामधील विविध विद्याशाखेमध्ये असणारे जे विषय आहेत, उदाहरणार्थ मग आपण घेत असताना मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी, आता हे सर्व विषय आपल्याला माहिती आहेत कारण आपण या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. म्हणजे विषय काय, विभाग काय किंवा संवर्ग काय हे आपण एकदा समजून घेतलं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो की मागास प्रवर्ग. आणि मग हा जो काही मागास प्रवर्ग त्या ठिकाणी आहे या मागास प्रवर्गामध्ये मूलतः आपल्याला जर पाहत असताना जे काही शेड्युल्ड कास्ट आहे ज्याला आपण अनुसूचित जाती म्हणतो, शेड्युल्ड ट्राईब्स आहेत ज्याला अनुसूचित जमाती म्हणतो आपण, विमुक्त जाती आहेत, भटक्या जमातीमध्ये अ ब क व ड ज्याला आपण एनटी ए बी सी डी या अर्थाने जे आहे ते संबोधतो, विशेष मागास प्रवर्ग विशेषतः राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर हा स्पेशली बॅकवर्ड क्लास त्याला म्हणतो. त्यानंतर इतर मागास प्रवर्ग जो की अदर बॅकवर्ड क्लासेस किंवा ज्याला ओबीसी या नावानं जे आहे ते ओळखलं जातं. आणि त्यानंतर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी जो केंद्र सरकारने केलेला आहे जो की आपण इकॉनॉमिक विकर सेक्शन या नावाने ओळखतो. आणि महाराष्ट्रामध्ये अलीकडेच ज्याच्याबाबत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा म्हणा किंवा जे मतमतांतर आहेत तो आहे शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास घटकांसाठी जो की न्यायप्रविष्ट ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. म्हणजे एकूणच काय तर राज्यामध्ये आपल्याला हे वेगवेगळे मागास प्रवर्ग किंवा कॅटेगरीज आपण ज्याला आहे ते म्हणतो. तर हे सगळ्यात महत्वाचं ह्या संज्ञा ज्या आहेत त्या आपण एकदा समजून घेतल्या. दुसरा एक महत्वाचा मुद्दा या कायद्याच्या बाबतीमध्ये लागू होतो किंवा ज्याला आपण व्याप्ती म्हणतो की हा कायदा कुणाकुणासाठी लागू आहे आणि ज्याच्यावरती खूप मोठा गोंधळ आपल्या इथल्या यंत्रणेने किंवा प्रशासकीय पातळीवरती सुरुवातीला घालण्यात आला होता की हा कायदा आम्हाला लागूच नाहीये. तर अशी काही गोष्ट नाहीये. सदरील कायदा हा देशभरातील केंद्रीय विद्यापीठ असतील, राज्य विद्यापीठ असतील किंवा शासकीय प्रशासकीय महाविद्यालय असतील यांमधील शिक्षकीय पदांच्या, मग असिस्टंट प्रोफेसर असो, असोसिएट असो किंवा तुमचा प्रोफेसर असो, या सर्वांच्या भरतीकरता हा कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे. आणि या कायद्याचा मुख्य गाभा काय आहे किंवा उद्देश काय आहे, तर यामध्ये विद्यापीठ व महाविद्यालय यास एकक ज्याला आपण युनिट मानून आरक्षण निश्चिती करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी जे आहे ते असलेला पाहायला मिळतो. आणि मग हे सुरुवातीला आपण त्याची प्रस्तावना पाहिल्यानंतर किंवा व्याप्ती पाहिल्यानंतर मग महत्वाचा प्रश्न निर्माण होतो की हा कायदा येण्यामागची पार्श्वभूमी काय किंवा हे कशामुळं केंद्र सरकारनं जे आहे ते आणलं आणि देशभरातल्या विद्यापीठांमध्ये किंवा महाविद्यालयांमध्ये लागू केलं. तर मित्र हो, दिनांक 5 मार्च 2018 रोजी सर्वप्रथम UGC एक परिपत्रक म्हणा किंवा आदेश म्हणा देशातल्या सर्व केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, त्यांच्याशी निगडीत असणारी सर्व महाविद्यालय या सर्वांना एक आदेश अशा पद्धतीने दिला की अलाहाबाद हायकोर्टाचा एक निर्णय आहे या पत्रामध्ये जर आपण पाहिलं आणि त्या निर्णयाचा जो काही 7 एप्रिल 2017 त्यांनी जी ऑर्डर दिली होती त्याचा आधार घेऊन त्यांनी याच्यामध्ये क्लॉज नंबर 6 आणि 8 मध्ये अशा पद्धतीनं सूचना दिल्या की इथून पुढे जी काही विद्यापीठ असतील किंवा महाविद्यालय असतील त्यामधील आरक्षण निश्चिती करत असताना SC असेल, ST असेल यांच्या बाबतीमध्ये किंवा ओबीसींच्या बाबतीमध्ये रोस्टर सिस्टीम जे आहे ते डिपार्टमेंट ऑब्लिक सब्जेक्ट ऍज अ युनिट फॉर ऑल लेवल्स या अर्थाने, म्हणजे काय तर विभागनिहाय आहे विद्यापीठांमध्ये खास करून आणि महाविद्यालयांमध्ये विषयनिहाय आरक्षण करण्याचं पहिल्यांदा आदेश हे 5 मार्च 2018 UGC देवस्वरूप जे जॉईंट सेक्रेटरी आहेत त्यांनी हे पत्र त्या ठिकाणी जे आहे ते निर्गमित केलं. आणि मग तिथून 8 नंबरच्या क्लॉज मध्ये त्यांनी असं सांगितलं
की तुम्ही आरक्षण निश्चिती करत असताना जे काही टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत प्रत्येक कॅटेगरीमध्ये किंवा केडरमध्ये त्या एकत्रित करा आणि त्यामधल्या डिपार्टमेंट आणि सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो की विभागणी आहे किंवा विषयवार आरक्षण त्या ठिकाणी लागू केलं. आणि मग हे लागू करत असताना इथं आणखी एक ओळ जी आहे ती आपण सर्व मित्रांनी समजून घेतली पाहिजे की द अबोव्ह डिसिजन मे ऑल्सो बी सर्क्युलेटेड टू इट्स कॉन्स्टिट्युएंट अँड अफिलिएटेड कॉलेजेस. म्हणजेच काय, हे आरक्षण किंवा हे धोरण हे फक्त विद्यापीठांना किंवा केंद्रीय विद्यापीठांनाच लागू नाही तर त्यांच्याशी संलग्नित किंवा कॉन्स्टिट्युएंट जे काही कॉलेजेस आहेत त्यांना इमिडिएट तात्काळ त्या ठिकाणी लागू करण्यात यावं. म्हणजे ज्यावेळेस विषयनिहाय हे आरक्षण आलं किंवा विभागनिहाय आरक्षण आलं त्यावेळेस तात्काळ महाविद्यालयांमधल्या भरती प्रक्रियेला सुद्धा तुम्ही जे आहे ते लागू करता. मात्र ज्यावेळेस कायदा संमत होतो त्यावेळेस मात्र तुम्ही पळवाट अशी काढता प्रशासकीय पातळीवरती की हा कायदा आम्हाला लागू नाही. कायदा जर लागू नाही तर युजीसीने या पत्रामध्ये कशासाठी मेन्शन केलेलं होतं याचं सुद्धा उत्तर आपण ज्यावेळेस कधी चर्चेत प्रश्न येईल त्यावेळेस तो त्या ठिकाणी जे आहे ते विचारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण अशी पत्र जी आहे ती वाचली पाहिजेत काळजीपूर्वक. आणि मग हे विभागनिहाय किंवा विषयनिहाय आरक्षण नेमकं काय होतं जे की युजीसीनं सुरुवातीला सांगितलं. मित्र हो, आपण बऱ्याच ठिकाणी चर्चेमध्ये किंवा पोस्टमध्ये वाचत असाल की त्यावेळेस 2018 13 पॉईंट रोस्टर नावाचं संकल्पना जी आहे ते त्या ठिकाणी आणली होती. आणि हे 13 पॉईंट रोस्टर ज्यालाच दुसरं नाव हे विभागनिहाय आरक्षण किंवा विषयनिहाय आरक्षण म्हटलं जातं आणि हे केंद्र सरकारने त्यावेळेस किंवा युजीसीनं आणलं होतं. आणि हे आणत असताना यामध्ये मुख्यत्वे 13 पॉईंट रोस्टर कशाला म्हटलं जातं किंवा का बरं याची 13 पॉईंट म्हणूनच जे आहे ते संज्ञा वापरली गेली, तर यामध्ये केंद्रीय आरक्षण धोरणाची मागास प्रवर्गाची टक्केवारी आपण समजून घेणं गरजेचं आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची टक्केवारी वेगवेगळ्या मागास प्रवर्गांसाठी वेगळी आहे तसं केंद्रामध्ये अनुसूचित जाती असतील तर त्यांच्यासाठी 15% आरक्षण आहे जे की महाराष्ट्रामध्ये 13% आहे. अनुसूचित जमातीसाठी ज्याला ST म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये 7% आहे, तिथं 7.5% आहे, 7.5%. आणि इतर मागास प्रवर्गासाठी महाराष्ट्रामध्ये 19 आहे मात्र केंद्र सरकारमध्ये 27% आरक्षण आहे. आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी दोन्हीकडे आपल्याला 10-10% आरक्षण असलेला पाहायला मिळतं. म्हणजे एकूण आरक्षणाची टक्केवारी पाहता केंद्राच्या बाबतीमध्येही 59.5% इतकी आपल्याला असलेली पाहायला मिळते. आणि मग यामधला मुख्य घटक कोणता होता विषयनिहाय आरक्षणामधला, तर विद्यापीठामध्ये विभाग असतील व महाविद्यालयातील विषय असतील यास एकक मानून आरक्षण निश्चिती करणे हा मुख्य गाभा तुमच्या या 5 मार्चच्या पत्रामध्ये जो की अलाहाबाद हायकोर्टाचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी देण्यात आला होता आणि ते आरक्षण जे आहे ते सुरू करण्यात आलं. मग हे 13 पॉईंट कशामुळे म्हटलं गेलं, तर त्याचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो हे मॉडेल रोस्टर जे आहे सरळ सेवा भरती करता जे की केंद्र सरकार विद्यापीठांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये वापरत होतं, यामध्ये SC कॅटेगरी असेल तर त्यांचं जे एन्टायटल्ड रिझर्वेशन ज्याला आपण म्हणतो की आरक्षणाची टक्केवारी 15% आहे केंद्रामध्ये आणि त्याला आपण म्हणजे 100/15 जर केलं तर तुम्ही रोस्टर चार्ट मध्ये येणारी जी पोझिशन आहे ही 6.67 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 7 नंबरचा बिंदू हा तुम्हाला आरक्षण प्रणालीमध्ये हा SC कॅटेगरीसाठी आरक्षित असेल. ST कॅटेगरीसाठी जवळपास 14 बिंदू आरक्षित असेल, OBC साठी 4 नंबरचा बिंदू आरक्षित असेल आणि EW साठी 10 नंबरचा बिंदू आरक्षित असेल. या सर्व ज्याला आपण म्हणतो की टक्केवारीचं कॅल्क्युलेशन करून ज्यावेळेस हा चार्ट आपण डोळ्यासमोर ठेवतो ज्याला आपण म्हणतो की बिंदू नामावली केंद्र सरकारची जर आपण डोळ्यासमोर आणली तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं जी की केडरची स्ट्रेंथ आहे जवळपास आपण 13 पद अशी आहेत की या 13 पदांमध्ये इथं जर तुम्ही पहिल्या कॉलममध्ये जर पाहिलं तर पहिली 3 पद ही अनरिझर्व किंवा आरक्षित ज्याला आपण ओपन कॅटेगरी असं म्हणतो. चौथा बिंदू जो की आपण मागच्या टेबलमध्ये पाहिला होता तो ओबीसी साठी राखीव असेल. पुन्हा 5वा आणि 6वा बिंदू जो आहे तो ओपन साठी असेल. 7वा बिंदू पुन्हा एससी साठी असेल. 8वा ओबीसी, 9वा ओपन, 10वा EWS साठी आणि 11वा अनरिझर्व, 12वा ओबीसी, 13वा अनरिझर्व. म्हणजे हे 13 बिंदू झाले. मात्र केंद्र सरकारच्या या आरक्षण प्रणालीमध्ये ST कॅटेगरीच्या उमेदवाराला जर प्रतिनिधित्व मिळायचं असेल म्हणजे आरक्षणाची एक चक्र किंवा सायकल जर पूर्ण व्हायची असेल तर किमान 13 बिंदू त्याला ओलांडावे लागत होते आणि 14व्या बिंदूवरती तो व्यक्ती ST प्रवर्गाचा त्या आरक्षणाच्या कक्षेमध्ये किंवा निवड प्रक्रियेमध्ये येत होता. म्हणून याला L-shaped 13 पॉईंट रिझर्वेशन रोस्टर या अर्थाने किंवा या नावाने सुद्धा ओळखलं जातं.
म्हणजे जवळपास एखादी व्यक्ती त्या ठिकाणी नियुक्त झाली त्या पदावरती, तर त्याला आपण या हॉरिझॉन्टल लाईन मध्ये जर पाहिलं तर 13 बिंदू त्याला क्रॉस केल्यानंतर त्या एसटीच्या प्रवर्गातील उमेदवाराला त्या ठिकाणी जी आहे ती संधी मिळत होती. आणि म्हणूनच मग हे जे काही आरक्षण आहे की हे विषयनिहाय आरक्षण असेल किंवा विभागनिहाय आरक्षण असेल, केंद्र सरकारच्या पातळीवरती एससी उमेदवार असतील किंवा एसटी उमेदवार असतील किंवा ओबीसी असतील यांच्यावरती अन्यायकारक आहे, या अर्थाने त्या ठिकाणी जो आहे तो प्रथमतः या 13 पॉईंट रोस्टरला किंवा विभागनिहाय आरक्षणाला किंवा विषयनिहाय आरक्षणाला विरोध सुरू झाला. आणि म्हणून आता उदाहरणादाखल हे 13 पॉईंट रोस्टरचं एक उदाहरण जर आपण घेतलं, समजा भूगोल विभाग जर आहे त्यामध्ये जर 3 पदं रिक्त आहेत तर हा भूगोल विभाग किंवा भूगोल विषय चं रोस्टर या अर्थाने घेऊन ती तिन्ही पदं जी आहेत ते खुल्या प्रवर्गासाठी जातील. हे आपण केंद्र सरकारच्या पातळीवरती बोलतोय, आपण राज्य सरकारच्या बाबतीमध्ये आपण खालच्या स्लाइडमध्ये जे आहे ते चर्चा करणार आहोत. इतिहास विभागाच्या बाबतीमध्ये जर आपण 6 पदं जर घेतली त्याची, ज्याला आपण व्याकंट पोस्ट जर म्हटलं, तर 6 च्या 6 पदं घेत असताना यातली पहिले 3 पदं आणि त्यानंतरची 2 पदं जी आहेत ते आपल्याला जे आहे ते अनरिझर्व राहतात आणि केवळ 1 पद ओबीसीला येतं. इथं तर एससी आणि एसटीला कुठंही प्रतिनिधित्व मिळत नाही. म्हणजेच काय, तर विभागवार आरक्षणामध्ये किंवा विषयनिहाय आरक्षणामध्ये मागास प्रवर्गाला जे काही प्रतिनिधित्व घटनेनुसार किंवा आरक्षण धोरणानुसार अपेक्षित आहे किंवा अभिप्रेत आहे ते त्या ठिकाणी मिळत नाही, म्हणून मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो सुरू झाला. आणि याचं एक उदाहरण म्हणून जर आपण घेतलं तर जे की सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये हे 2 तथ्य आपल्याला पाहायला मिळतील. एक जो आहे तो न्यू फॉर्म्युला, म्हणजे विषयनिहाय आरक्षणानुसार काय परिस्थिती आहे आणि प्रिव्हियस फॉर्म्युला म्हणजे संवर्गनिहायानुसार कशी परिस्थिती आहे हे पाहायला मिळेल. उदाहरणादाखल 15 जर प्राध्यापकाची म्हणजे प्रोफेसर केडरची पद असतील तर नवीन फॉर्म्युल्यात 15 च्या 15 प्रोफेसरची पोस्ट या ओपनला जात होत्या किंवा अनरिझर्व्ड आपण म्हणूया त्या ठिकाणी राहत होत्या. त्यानंतर 26 असोसिएटच्या पोस्ट या 26 च्या 26 अनरिझर्व्ड राहत होत्या आणि असिस्टंट साठीच्या 11 पैकी 10 पद अनरिझर्व्डला आणि केवळ 1 पद ओबीसीसाठी राखीव होत होतं. जे की अगोदरच्या किंवा ज्याला आपण संवर्गनिहाय आरक्षण म्हणतो त्यामध्ये आपण जर पाहिलं तर इथं पदसंख्या येत असताना प्रत्येक प्रवर्गासाठी प्रत्येक केडरमध्ये पद जे आहे ते रिफ्लेक्ट होत असताना पाहायला मिळत होत. तर याचा परिपाक असा झाला की उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये असणारी कार्यरत असणारी जी काही मंडळी आहे की जी सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून काम करते, त्यामध्ये मग डॉक्टर मुंगेकर असतील, त्यांनी देखील त्यावेळेस या UGC च्या पत्रा आदेशाच्या विरोधामध्ये जाऊन माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिलं. त्यांनी राज्यातील किंवा देशातील जे काही ज्याला आपण म्हणतो की खासदार आहेत त्यांचं एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना घेऊन ते भेटले आणि त्यांनी सांगितलं की हे विभागनिहाय आरक्षण किंवा विषयनिहाय आरक्षण हे विशेषतः मागास किंवा ज्याला आपण म्हणतो की वंचित समाज घटकांच्या प्रतिनिधित्वाला धक्का पोहोचवणार आहे, किंबहुना त्यांना या शिक्षण क्षेत्रातून नामशेष करणार आहे, म्हणून हे आरक्षण धोरण रद्द करावं. आणि मग हा जो काही वाढता आरक्षणाचा विरोध आहे मित्रहो, या सगळ्या बातम्या नवी दिल्लीवरून आहेत हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस आलेल्या लोकमत मधल्या हे खाली आपण स्ट्रिपिंग जर पाहिलं तर त्यावेळेसच्या बातम्या आहेत. म्हणजे हा कायदा काय सहजासहजी आलेला नाही, लोकांचा एवढा वाढता विरोध झाला. जवळपास 18 दिवसाचं आमरण उपोषण त्या ठिकाणी संसदेसमोर दिल्ली विद्यापीठा समोर जे आहे ते विद्यार्थी संघटनाने त्यावेळेसच्या केलं. आणि मग पुढे जाऊन 20 एप्रिलला UGCनं स्वतःच एक पत्र काढून आपल्याच 5 मार्चच्या पत्राला स्थगिती दिली आणि सांगितलं की आम्ही आता सुप्रीम कोर्टामध्ये या विरोधात जात आहोत, तोपर्यंत तुम्ही विभागनिहाय किंवा विषयनिहाय आरक्षण या ठिकाणी लावू नका, अशा प्रकारचं पत्र UGCनं त्या ठिकाणी दिलं. आणि त्याच्यानंतर 7 मार्च 2019 मध्ये केंद्र सरकारने त्या ठिकाणी सेंट्रल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स रिझर्वेशन इन टीचर्स केडर ऑर्डिनन्स म्हणजे अध्यादेश, म्हणजे सुरुवातीला कायदा करायच्या अगोदरची काही प्रक्रिया आहे त्यामधला अध्यादेश हा 7 मार्च 2019 ला मित्र हो पहिल्यांदा या देशामध्ये जे आहे ते भारताच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध होऊन आला आणि यानुसारच पुढे जाऊन जे आहे हे आरक्षण सुरू झालं. मग 7 मार्चला ज्यावेळेस अध्यादेश आला त्याच दिवशी सायंकाळी UGCनं पत्र काढलं आणि 7 मार्चला सांगितलं की हा अध्यादेश तुम्ही त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करा आणि त्यानुसार आरक्षण भरती करा किंवा पद्धती अवलंब करा, ज्यामध्ये प्राध्यापकांच्या किंवा ज्याला आपण म्हणतो की विषयनिहाय आरक्षण न लावता किंवा विभागनिहाय आरक्षण न लावता
महाविद्यालय किंवा विद्यापीठास एकक मानून तुम्ही आरक्षण निश्चित करा आणि मग आपल्यातली काही मंडळी आहे, विशेषतः महाराष्ट्रातली अधिकारी मंडळी तत्कालीन सरकारमधली, त्यांनी अशा पद्धतीने इंटरप्रिटेशन माननीय मंत्री महोदयांसमोर ठेवलं की मंत्री महोदय हा कायदा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना किंवा कॉलेजेसला लागूच नाहीये. आणि हा गोंधळ ज्यावेळेस आपल्या लक्षामध्ये आला त्यावेळेस महाराष्ट्रातली जी काही न्यायप्रिय मंडळी आहे ज्यांना सामाजिक न्याय हवा आहे या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये, या सर्वांनी तात्काळ ती गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तुम्ही जर इथं तारखा पाहत असाल याच्यामध्ये, तर या पत्रामध्ये 8 मार्च 2019 सायंकाळी दुसऱ्याच दिवशी UGCने पत्र काढलं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट केलेलं आहे, इट इज क्लेरिफाईड दॅट, हे स्पष्ट करण्यात येतं की पर्पज ऑफ रिझर्वेशन ऑफ पोस्ट इन अ डायरेक्ट रिक्रुटमेंट इन अ टीचर्स कॅडर द युनिव्हर्सिटी ऑब्लिक कॉलेज ऑब्लिक इन्स्टिट्यूशन, म्हणजे जे लोक म्हणत होते की हे फक्त इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्थांना लागू आहे, तर तसं न होता विद्यापीठ असतील, महाविद्यालय असतील किंवा शैक्षणिक संस्था असतील यांच्यामध्ये इट शॅल बी रिगार्डेड ऍज अ युनिट, म्हणजे एकक मानून तुम्ही आरक्षण निश्चिती करा. आणि मुद्दामहून इथं मी येलो कलरमध्ये एक लाईन तुम्हाला दिली आहे, हे कुणासाठी होतं, तर द रजिस्ट्रार एक तर देशातल्या सर्व केंद्रीय विद्यापीठांच्या कुलसचिवांना, दुसरी महत्वाची गोष्ट देशातली जेवढे काही ऑल द स्टेट युनिव्हर्सिटीज रिसिव्हिंग ग्रँट्स इन एड फ्रॉम सेंट्रल युनिव्हर्सिटीज पब्लिक UGC, जे जे काही राज्यातली विद्यापीठं आहेत या देशामध्ये असणारी, मग महाराष्ट्रामधले जे काही 11 कृषी विद्यापीठं आहेत, या विद्यापीठांच्या कुलसचिवांना त्या त्यावेळेस UGCने पत्र लिहिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हा कायदा तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा त्या त्या राज्यांमध्ये लागू करणं अभिप्रेत आहे. आणि हे अध्यादेशाच्या बाबतीमध्ये झालं. मग मध्यंतरच्या कालखंडामध्ये अध्यादेशाची 6 महिने आपण ज्याला म्हणतो व्हॅलिडिटी त्या ठिकाणी जी आहे ते राहते आणि त्याचं रूपांतर तुम्हाला कायद्यामध्ये करावं लागतं. आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये 9 जुलै 2019 म्हणजे 7 मार्च 2019 तुमचा अध्यादेश आला आणि 9 जुलै 2019 त्या अध्यादेशाचं रूपांतर तुम्हाला या ठिकाणी जर मित्र हो पाहिलं तर आपण केडर्स ऍक्ट 2019 आणि ही सर्व कागदपत्र ही भारताच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि राष्ट्रपती माननीय राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपतींच्या सहीने ही कागदपत्र जी आहे ते उपलब्ध आहेत. मग या ठिकाणी या संसदेनं पारित केलेला कायदा, महामहिम राष्ट्रपतींच्या सहीने निर्गमित झालेला कायदा श्रेष्ठ आहे का, आपण करत असलेली इंटरप्रिटेशन श्रेष्ठ आहेत, हे सुद्धा कुठेतरी आपण या सुज्ञ वर्गानं उच्च शिक्षण वर्गानं त्या ठिकाणी जे आहे ते करून घेणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आलेल्या ह्या बातम्या आहेत की शिक्षक संघटनांच्या प्रयत्नांना यश आलं आणि विद्यापीठामध्ये विभागीय आरक्षणाचा निर्णय त्या ठिकाणी झाला. दिल्ली विद्यापीठामधली डुटा असेल, ए आय फुकटो असेल, त्यांनी त्या ठिकाणी आहे ते प्रचंड मोठं आंदोलन या निर्णयाच्या विरोधात केलं होतं. आणि तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री HRD मिनिस्टर जे जावडेकर साहेब होते त्यांच्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी जे आहे ते या कायद्याचं रूपांतर जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळत. हा झाला 13 पॉईंटचा किंवा ज्याला आपण म्हणतो की विषय निहाय आरक्षणाची मांडणी तिथपर्यंत. त्याच्यानंतरचा जो महत्वाचा टप्पा आहे, मग हा कायदा आल्यानंतर संवर्ग निहाय आरक्षण लागू झालं या अर्थानं देशभरामध्ये चर्चा सुरू झाली. मग हे संवर्ग निहाय आरक्षण काही मंडळींच्या मांडणीमध्ये 200 पॉईंट रोस्टर हा विषय सुद्धा त्या ठिकाणी जो आहे तो आलेला पाहायला मिळतो. पण हा 200 पॉईंट रोस्टर जे आहे ते मूलतः केंद्र सरकारच्या सरळ सेवा भरतीमध्ये वापरण्यात येणारं ज्याला आपण म्हणतो बिंदू नामावलीचं एक रोस्टर आहे, ज्याला 200 पॉईंट रोस्टर म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आपण प्रेझेंटेशनमध्ये पुढे येणार आहोत की 100 बिंदू नामावली त्या ठिकाणी अवलंब केली जाते. आणि मित्र हो, उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक भरतीमध्ये आपण देखील मागणी करत असताना ज्यावेळेस हे आरक्षण प्रक्रिया अवलंब करणार आहात तर 200 बिंदू नामावली मागणी करणं ही मुळात चूक आहे, या अर्थाने की जे रोस्टर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वातच नाही ते आपण मागणार कसं. तर आपण मागणी आपण 100 किंवा 200 बिंदू ही मागणीच नाहीये. तुमची मागणी काय असली पाहिजे तर केंद्र सरकारनं लागू केलेलं रिझर्वेशन इन टीचर्स कॅडर ऍक्ट, ज्यामध्ये विद्यापीठ असेल किंवा विभाग असेल याला ज्याला आपण म्हणतो की विभागनी आहे किंवा विषयानी आरक्षण न लावता तुम्ही महाविद्यालयाला एकक माना किंवा विद्यापीठांना एकक माना आणि त्याच्यानुसार आरक्षण निश्चिती करा. मग आता हे 200 पॉईंट रोस्टरची आरक्षण निश्चिती करत असताना नेमकं काय केलं जातं तर यामध्ये
एकाच शिक्षकीय संवर्गातील, आता आपण व्याख्यानाच्या सुरुवातीलाच हा संज्ञा वापरली होती, संवर्गातील, संवर्गातील म्हणजे कुठली असिस्टंट प्रोफेसर असेल, असोसिएट असेल किंवा प्रोफेसर असेल. उदाहरणादाखल आपण सर्व मंडळी असिस्टंट प्रोफेसरसाठी आहात, म्हणून जाणीवपूर्वक आपण असं लक्षात घेऊया की असिस्टंट प्रोफेसर संवर्गातील सर्व विषयातील पद, जी काही मंजूर पद आहेत, ही एकत्रित केली जातात आणि ती एकत्रित पद करून मग आता उदाहरणादाखल महाविद्यालय असेल किंवा विद्यापीठ असेल तर त्यास एकक मानून आरक्षण निश्चित केली जाते. म्हणजे कॉलेजला ज्यावेळेस ह्या पोस्ट भरायच्या तुम्ही कॉलेजला एकक मानलं पाहिजे, विद्यापीठात ज्यावेळेस पोस्ट भरायच्या तर विद्यापीठातल्या सर्व विषयांमधली असिस्टंट प्रोफेसरची पद ही एकत्रित केली गेली पाहिजेत आणि त्यास एकक जे आहे ते मानलं गेलं पाहिजे. हा मुख्य गाभा या संवर्गणी या आरक्षणाचा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हे आरक्षण लागू करत असताना मित्र हो या गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष काळजीपूर्वक लक्ष द्या की संवर्गण हे आरक्षण लागू करताना आरक्षण धोरणानुसार देय असलेल्या कोणत्याही मागास प्रवर्गाच्या हक्काच्या प्रतिनिधित्वाच्या टक्केवारी, म्हणजे उदाहरणादाखल जर ओबीसीसाठी 27% असेल केंद्रात, एसटीसाठी 15% असेल, एसटीसाठी 7.5% असेल किंवा राज्यामधल्या आता टक्केवारी आपण खालच्या स्लाइडमध्ये पाहणार आहे, तर यांच्या कुठलीही प्रतिनिधित्वाची जी टक्केवारी आहे त्याच्यामध्ये पॉईंटचाही फरक पडत नाही, म्हणजे तुमचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी अबाधित राहणार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि याच्याबद्दल होणारा जो काय अपप्रचार आहे त्याला आपण बळी पडलं नाही पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं आपण त्या ठिकाणी जे आहे ते हे समजून घेतलं आपण असं म्हणूया. आणि यातला मुख्य गाभा जो आहे, जे की आपण वारंवार सांगतोय की विद्यापीठांच्या बाबतीत युनिव्हर्सिटी आणि महाविद्यालयाच्या बाबतीत कॉलेज शॅल बी रिगार्डेड ऍज अ युनिट, जे की कायद्याने ठणकावून सांगितलेलं आहे, UGC ने त्याच्या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्यामुळं आपण पुन्हा पुन्हा या ठिकाणी संभ्रम जर कोणी करत असेल तर त्यापासून आपला बचाव केला पाहिजे, किंबहुना आपण त्या ठिकाणी तात्काळ त्या व्यक्तीला जे आहे ते थांबवलं पाहिजे की बाबा तू मांडणी चुकीची करतोय आणि हे अशा पद्धतीनं नाहीये. त्यानंतर हे जे 200 पॉईंट रोस्टर आहे, जो की आपण 13 पॉईंट रोस्टर मध्ये पाहिलं होते की जे काही आरक्षणाची टक्केवारी जी होती आणि त्याच्यानुसारचा जो चार्ट होता तोच चार्ट आहे, फक्त ज्या पोस्ट ज्या आहेत नंबर ऑफ पोस्ट यामध्ये घेत असताना जवळपास आपण इथं एका स्लाईड मध्ये बसल्यात म्हणून 34 घेतलेत आणि खालीपर्यंत आपण 200 पदं जे आहेत ते एकत्रितरित्या त्याचं एक ठिकाणी आपण त्याचं रोस्टर त्या ठिकाणी तयार करू शकतो. कारण विद्यापीठांच्या बाबतीमध्ये किंवा रयत सारख्या मोठ्या शिक्षण संस्था आहेत की ज्याच्यात एकाच संवर्गाची, ज्याला आपण म्हणतो की असिस्टंट प्रोफेसरची, जवळपास 100 असतील, 200 असतील किंवा 250 असतील पोस्ट राहतात, त्यामुळे त्या ठिकाणी जे आहे ते 200 बिंदूपर्यंतची रचना जी आहे ते या स्ट्रक्चरमध्ये जे आहे ते तयार करून ठेवलेली आहे. आणि ही स्ट्रक्चर्स ही केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते देण्यात आलेली आहेत. त्यानंतर हे संवर्गनिहाय आरक्षणाची प्रक्रिया आपण पाहत असताना सगळ्यात महत्वाचा एक पत्र किंवा ज्याला आपण म्हणतो की शासन आदेश, जो की आर सुब्रमण्यम जे की सचिव होते मिनिस्ट्री ऑफ HRD चे किंवा ज्याला आपण म्हणतो की मनुष्यबळ विकास मंत्रालय भारत सरकारचं, ज्याला एक डिओ लेटर म्हणजे शासकीय याच्यामध्ये काम करणाऱ्या मंडळींना या पत्राचं गांभीर्य लक्षात येईल. डिओ म्हणजे डायरेक्ट ऑर्डर, सरळ आदेश त्या ठिकाणी त्यांनी दिले होते 6 जून 2019 मध्ये पुन्हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग सचिवालय जे की मंत्रालयामध्ये आहे या ठिकाणी मंत्री उच्च शिक्षण यांच्या कार्यालयात हे पत्र इन्वर्ट झालेलं आहे. कधी? 6 जून 2019 मध्ये. आणि त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी जे टीचर्स केडर ऍक्ट आहे किंवा ऑर्डिनन्स आहे त्याची अंमलबजावणी त्या ठिकाणी करणं गरजेचे आहे आणि अफिलिएटेड कॉलेजेस असतील किंवा युनिव्हर्सिटीज असतील किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील त्याच्यामधल्या व्हॅकन्सीज किंवा रिक्त पद भरताना तुम्ही या कायद्याचा वापर जो आहे तो केला गेला पाहिजे. पण दुर्दैवानं उच्च शिक्षण विभाग मधील प्रशासकीय अधिकारी असतील किंवा त्यावेळेसचे संबंधित लोक असतील त्यांनी याकडे जे आहे ते आपल्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं आणि त्यामुळं आज घडीला देखील हे जो काही कायदा आहे तो या ठिकाणी प्रलंबित असलेला पाहायला मिळतो. त्यानंतरचा प्राध्यापक भरती, आपण ही केंद्र सरकारच्या पातळीवरची ही पूर्ण पार्श्वभूमी समजून घेतली की कायदा आला कसा किंवा त्याचे टप्पे कोणकोणते होते. पण ज्यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये येतो, आता तुम्ही म्हणाल की आपण केंद्राचं बोलून काय, तर त्यासाठी आपण ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये येतो महाराष्ट्रामध्ये आज मितीला
2021 आज आहे आपला आणि 15-16 मे आहे, तर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लागू असलेलं आरक्षण कोणतं आहे? तुमचं विभाग निय आहे किंवा विषय निय आरक्षण, ज्याला आपण डिपार्टमेंट ऑब्लिक सब्जेक्ट वाईज रिझर्वेशन म्हणतो, आणि या रिझर्वेशनला संदर्भ जे आहेत शासन निर्णयामध्ये हे 1 April 1995 आहे आणि दुसरा रिसेंट संदर्भ आहे जो की 24 August 2015. आणि ह्या 24 August 2015 पासून जेवढ्या काही भरती प्रक्रिया झालेल्या आहेत या सर्व भरती प्रक्रिया ह्या विषय निहाय आरक्षणानुसार पार पडलेल्या आहेत. किंबहुना आज देखील तेच ज्याला आपण म्हणतो की सब्जेक्ट वाईज रिझर्वेशन महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि या विषय निहाय आरक्षण असेल किंवा प्राध्यापक भरतीमधलं आरक्षण असेल, यातला महत्वाचा जो टप्पा आहे की ज्याच्यावरून बऱ्याच लोकांना गोंधळ उडतो की मग 100 बिंदू नामावली काय आहे. ठीक आहे, आम्ही 13 पॉईंटच्या बाबतीत समजून घेतलं, 200 पॉईंटच्या बाबतीमध्ये समजून घेतलं, मग 100 बिंदू नामावली काय आहे? तर मित्र हो, जसं केंद्र सरकारमध्ये सरळ सेवा प्रक्रियेनं जी पदं भरली जातात ती पदं भरत असताना 200 बिंदू नामावलीचा वापर केला जातो, तसं महाराष्ट्रामध्ये देखील 200 बिंदू नामावली होती, पण कुठपर्यंत 1995 पर्यंत. 1995 या संदर्भातला विधान परिषदेमध्ये जे आहे ते कायदा त्या ठिकाणी संमत झाला आणि सरळ सेवा भरती करता 100 बिंदू नामावली आणि पदोन्नतीसाठी जे आहे ते 50 बिंदू नामावली महाराष्ट्रामध्ये आज मितीला जे आहे ते सुरू आहे. आणि या संदर्भातले 3 शासन निर्णय आपल्याला इंटरनेटवरती सुद्धा पाहायला मिळू शकतात. पहिला होता 29 March 1997 आणि हा 29 March 1997 शासन निर्णय जो आहे हा शासन निर्णय आर के सबरवाल विरुद्ध भारत सरकार ही जी काही याचिका होती सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या निर्णयाच्या अनुषंगानं आहे. आणि त्या याचिकेच्या जी काही जजमेंट आहे त्यामध्येच सांगितलेलं होतं की सरळ सेवा भरती करता जी काही रोस्टर तुम्ही अवलंब करणार आहात हे रोस्टर त्या ठिकाणी संवर्ग निहाय रोस्टर असलं पाहिजे. म्हणजे काय? तर त्या ठिकाणी एका संवर्गातील सर्व पदे एकत्रित करून त्याला जे आहे ते तुम्ही आरक्षण निश्चिती केली पाहिजे. आणि त्याचाच पुढे उल्लेख जो आहे तो तुम्हाला 18 October 1997 शासन निर्णयामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी परिशिष्ट सुद्धा या ठिकाणी जोडलेला आहे जिथं आपल्याला हे पॉईंट्स पाहायला मिळू शकतात. आणि पुढे जाऊन जो काही 2019 मध्ये 4 July 2019 जो शासन निर्णय आला त्यामध्ये मात्र पूर्ण 100 बिंदू नामावलीची लिस्ट त्या ठिकाणी दिलेली आहे जी आपण खाली पाहणार आहोत. मग हे 100 बिंदू नामावली ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आपण प्राध्यापक भरतीच्या बाबतीमध्ये विचार करू त्यावेळेस काय राहणार आहे? तर आज जर आपण बघितलं तर विद्यापीठ असतील त्यामधले प्रत्येक विषयाचे स्वतंत्र विभाग असल्यामुळे काय होतंय तर विभागनीय किंवा महाविद्यालय पातळीवर विषयाची प्रत्येक अशी स्वतंत्र बिंदू नामावली सद्यस्थितीमध्ये तयार केली जाते. म्हणजे एखादं जर महाविद्यालय आहे आणि त्या महाविद्यालयामध्ये गणित विषय आहे, आपण उदाहरणादाखल घेऊया, आणि या विषयाकरता 2 पदं रिक्त आहेत किंवा मंजूर आहेत, तर या 2 पदांमध्ये विषयनिहाय आरक्षणानुसार जर मांडणी आपण ज्यावेळेस करतोय यामध्ये, तर एक पद हे सरळ खुल्या प्रवर्गासाठी राखीव राहतं आणि दुसरं पद हे बिंदू नामावलीप्रमाणे अनुसूचित जातीसाठी राखीव राहतं. आणि हाच निकष मग तुमच्या मराठीसाठी असेल, तुमच्या फिजिक्ससाठी असेल किंवा तुमचे आणखी सब्जेक्ट कुठले असतील महाविद्यालयाच्या बाबतीमध्ये त्या सर्वांसाठी राहतो. त्याच पद्धतीनं विभाग जे आहेत विद्यापीठांमधले हे विभाग स्वतंत्र विषयाचे विभाग असतात. उदाहरणादाखल आपण घेऊया की या ठिकाणी जे आहे ते पर्यावरण शास्त्राचा स्वतंत्र विभाग आहे, तर त्या ठिकाणी त्याचं रोस्टर हे युनिव्हर्सिटीपेक्षा टोटली वेगळं असेल. आणि यामुळं काय होतं तर इथं घेत असताना या विषयनिहाय आरक्षणामुळे जी काही छोटी छोटी जिथे पदं आहेत किंवा पदसंख्या खूप कमी आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं एक पद जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी आणि दुसरं अनुसूचित जातीसाठी, आणि हाच निकष सर्व सब्जेक्टसाठी किंवा विषयांकरता लागू होतो. आणि त्यामुळं काय होतं की उपरोक्त 2 प्रवर्ग म्हणजे खुला प्रवर्ग आणि अनुसूचित जाती हे प्रवर्ग सोडता इतर उर्वरित मागास प्रवर्ग जे आहेत, मग आता हे महाराष्ट्रामधले मागास प्रवर्ग ST असेल, OBC असेल, BJNT, तर NT मध्ये पुन्हा फर्स्ट सेकंड थर्ड आपल्याला माहिती आहे, त्यानंतर SBC असेल, EWS असेल किंवा आता सध्या न्याय प्रविष्ट असलेलं जे काही SEBC असेल, या प्रवर्गातील एकाही उमेदवाराला या विषयनिहाय आरक्षणामध्ये प्रतिनिधित्व त्या ठिकाणी मिळणार नाही किंवा मिळत नाही. आणि त्यामुळं राज्य आरक्षण धोरणानुसार प्रतिनिधित्व जे अपेक्षित आहे
ही सरळ सेवा भरतीमध्ये एखाद्या विद्यापीठामध्ये असेल, त्याच्या विभागामध्ये असेल किंवा महाविद्यालयामध्ये असेल, मग या प्रवर्गातील लोकांनी करायचं काय, त्या प्रवर्गातील लोकांना संधी कधी येणार? तर मित्र हो, हे जे काही दुसरं पद राखीव आहे अनुसूचित जमातीचं, त्या व्यक्तीची सेवा जर आपण सर्वसाधारणपणे 30 वर्ष पकडली, त्याच्यानंतरचा येणारा बिंदू तुम्हाला जो काही अनुसूचित जमातीसाठी असेल, असं करत करत आपण जर पाहिलं तर उदाहरणादाखल अदर बॅकवर्ड क्लास ओबीसीचा जर आपण बिंदू पाहिला, आपण चार्टमध्ये पुन्हा पाहूया ते, तर जवळपास 150 वर्षानंतर त्या ओबीसीच्या उमेदवाराला त्या कॉलेजमध्ये गणित विषयासाठी पोस्ट त्या ठिकाणी जे आहे ते रिझर्व्ह राहील. मग हे प्रतिनिधित्व जे आहे, हे विषयनिहाय आरक्षण धोरण किंवा विषयनिहाय आरक्षण जी पॉलिसी आहे, ही टोटली ज्याला आपण म्हणतो की घटनात्मक तरतुदी ज्या आहेत किंवा सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे. म्हणूनच केंद्र सरकारने या आरक्षणाला मुठमाती देऊन त्या ठिकाणी स्वतंत्र असा बळकटी देणारा कायदा अस्तित्वात संसदेच्या माध्यमातून आणला. आणि ज्यांना मग हा देशातील कायदाच मानायचा नाही किंवा संसदेनं आणलेलं हे ज्याला आपण म्हणतो की ऑर्डिनन्स आणि त्याच्या पुढे कायद्यात झाले रूपांतरच मानायचं नाही, तर मग आपण निश्चितपणानं कुठल्या घटनात्मक तरतुदींच्या बाजूने आहोत, कुठल्या सामाजिक न्यायाच्या बाजूने बोलत आहोत, हे सुद्धा त्या ठिकाणी आत्मचिंतन करण्याची गरज त्या घटकांना जे आहे ते निर्माण होते. आणि किंबहुना आपण त्या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्या ज्या काही प्लॅटफॉर्म्स आहेत तिथं आपण उपस्थित केलीही पाहिजे. आणि मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायची गरज काय आहे की संवर्गनिहाय आरक्षण या तुलनेमध्ये ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करता, इथं कुठल्याही प्रवर्गावरती अन्याय न होता सर्वांना अभिप्रेत असणारी जी टक्केवारी आहे, जी की आपण SC प्रवर्गासाठी असेल 13% महाराष्ट्रामध्ये आहे, ST 7% आहे, OBC जे आहे ते 19% आहे, BJNT हे सर्वजण मिळून जर आपण बघितलं तर त्यामध्ये 27% आहेत, 19 आणि 11 अशा अर्थाने. SBC 2%, AWS 10 आणि ACBCना जे दिलं होतं 13%, अशा मिळून प्रतिनिधित्व जे मिळत होतं त्यातील प्रत्येक घटकाला संवर्गनिहाय आरक्षणामध्ये, ज्यामध्ये महाविद्यालयाला एकक मानल्यामुळं त्या ठिकाणी आरक्षण जे आहे ते किंवा प्रतिनिधित्व जे आहे ते मिळत होतं. आणि विषयनिहाय आरक्षण धोरणातील जे बिंदुक्रम आहेत त्याचा ज्यावेळेस आपण भरतीमध्ये विशेषतः ओबीसी असेल, व्हीजे असेल, NT मधील अ ब क ड जे प्रवर्ग आहेत किंवा SBC प्रवर्गातील उमेदवार, त्यांना किमान 150 ते 200 वर्ष त्या महाविद्यालयामध्ये किंवा त्या विषयामध्ये विभागामध्ये नोकरीची संधीच उपलब्ध होणार नाही. आणि इतक्या प्रचंड अन्याय करणार किंवा सामाजिक न्यायाच्या विरोधात असणारं हे धोरण आपण या महाराष्ट्रामध्ये आजही सुरू आहे, ज्याला आपण फुले शाहूंचा आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो, तिथंच हा सामाजिक न्याय पायदळी तुडवला जातो. आणि त्याचं उदाहरण जर आपण घेतलं तर यामध्ये काही आपण प्रातिनिधिक स्वरूपातल्या विषयनिहाय आरक्षणानुसार किंवा धोरणानुसार प्रसिद्ध झालेल्या जाहिराती मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये गोंडवाना युनिव्हर्सिटी जी आहे गडचिरोलीची, याचं उदाहरण जर पाहिलं मित्र हो, 2020 जाहिरात आहे. सद्यस्थितीत या जाहिरातीच्या मुलाखतींना स्थगिती देण्यात आलेली आहे आणि चॅलेंज सुद्धा केलं गेलेलं आहे. त्याचं कारण काय, तर इथं जर पाहिलं आपण जाहिरातीच्या इकडं जर टेबल पाहिला तर 3 केडरच्या जाहिराती त्या ठिकाणी आलेल्या होत्या. एक असिस्टंट प्रोफेसर, दुसरा असोसिएट आणि तिसरा प्रोफेसर केडर. यातला असिस्टंट प्रोफेसरच्या 30 जागा रिक्त त्या विद्यापीठामध्ये ज्या आहेत होत्या. त्या 30 जागांपैकी OBC असेल, SBC असेल, NT असतील, फर्स्ट सेकंड थर्ड काय जे आहे ते, आणि AWS असेल आणि SEBC असेल. या सर्व प्रवर्गाला मिळून 0 जागा आहेत. असोसिएट प्रोफेसरच्या बाबतीत 4 पोस्ट मध्ये एकही पद या वरील प्रवर्गांना नाही. प्रोफेसरच्या 2 पदापैकी एकही पद त्या प्रवर्गाला नाही. मग हा कोणता सामाजिक न्याय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आहे, याचा सुद्धा आपण विचार त्या ठिकाणी केला गेला पाहिजे. दुसरी एक जाहिरात आहे की या ठिकाणी 9 पद जे आहेत ते देण्यात आलेली होती. 20 डिसेंबर 2019 ची जाहिरात आहे. या 9 पदांपैकी 7 पद ही खुल्या प्रवर्गाला गेली, 2 पद ही शेड्यूल ट्राईबला गेली, इतर प्रवर्गाला 0 प्रतिनिधित्व त्या ठिकाणी जे आहे ते असलेलं पाहायला मिळत. ही एक आणखी एक जाहिरात आहे की मोठी, ज्याला आपण म्हणतो की 23 पद होते. खुल्या प्रवर्गांसाठी 16 गेलेली आहेत, अनुसूचित जातीसाठी 6 गेलेली आहेत आणि अनुसूचित जमातीसाठी 1 गेलेला आहे. या जाहिरातीमध्ये विमुक्त जाती असतील, भटक्या जमाती असतील, SBC असेल, AWS असेल किंवा न्यायप्रविष्ट असलेलं किंवा हे सुप्रीम कोर्टात सुरू असलेलं SEBC असेल, यांना कुठेही प्रतिनिधित्व त्या ठिकाणी असलेलं पाहायला मिळत नाही. आणि या विषयनिहाय आरक्षण धोरणाचे हे परिणाम आहेत.
की येणाऱ्या कालावधीत हेच धोरण जर पुढे चालू राहिलं तर या महाराष्ट्रामध्ये हे प्रवर्ग शिक्षण क्षेत्रामधून नामशेष होतील, जसा डायनासोर असेल किंवा डोडो पक्षी असेल या पृथ्वी तलावरून नष्ट झाला कालांतराने, तसे हे प्रवर्ग नष्ट होतील। म्हणजे या प्रवर्गातील उमेदवारांनी असंच जर आरक्षण धोरण जर सरकार राबवणार असेल तर यांनी शिकून यांना नोकऱ्या प्राप्त होतील ही आशा या ठिकाणी सोडून दिली पाहिजे। त्याच्या पुढे जाऊन जे आहे ते आपण एक आणखी एक महाविद्यालयाचं उदाहरण आहे पालघर मधलं, की ज्यामधल्या सर्व पदं जे आहेत ते जवळपास जे आहे ते खुल्या प्रवर्गातून आणि दोन शेड्यूल कास्ट आणि एक ईडब्ल्यूएस साठी या ठिकाणी जे आहे ते आरक्षित राहिलेलं पाहायला मिळतं। म्हणजे एकंदरीतच काय तर विषयनिहाय आरक्षण धोरण इतकं प्रचंड अन्यायकारक आहे या सर्व प्रवर्गांसाठी की त्या ठिकाणी त्या प्रवर्गांना जे घटनेनुसार किंवा राज्याचं जे आरक्षण धोरणाची जी टक्केवारी आहे या स्लाइडमध्ये आपण पाहतोय तर त्याच्यानुसार हे मिळत नव्हतं। आणि म्हणून जो काही केंद्र सरकारचा कायदा आहे रिझर्वेशन इन टीचर्स केडर ऍक्ट 2019, ज्याला आपण शॉर्टमध्ये संवर्गनिहाय आरक्षण सुद्धा किंवा केडरवाईज रिझर्वेशन या नावाने सुद्धा ओळखलं जातं, कारण त्याचं टायटल देत असतानाच ब्रॅकेटमध्ये रिझर्वेशन इन टीचर्स केडर ऍक्ट या नावानं दिलेलं आहे। आणि याची कार्यपद्धती कशी आहे किंवा ज्याची मागणी जी आहे ते खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय प्रस्थापित करणारं आरक्षण उच्च शिक्षण क्षेत्रामधल्या सर्व घटकांना समान न्याय किंवा संधीची उपलब्धता करून देणारं आरक्षण म्हणून आपण या संवर्गणीय आरक्षणाकडे पाहतो। यामध्ये एकाच शिक्षकीय संवर्गातील ज्याला आपण वेतन श्रेणीतील सर्व विषयातील मंजूर पदे एकत्रित केली जातात। म्हणजे एखाद्या महाविद्यालयात जर भरती प्रक्रिया करायची असेल तर त्या महाविद्यालयातले असिस्टंट प्रोफेसर असतील, विशेषतः आपण या ठिकाणी चर्चा करत असताना सहाय्यक प्राध्यापकांची सर्व पदे जे आहेत ते एकत्रित केले जातात आणि त्या एकत्रित पदांना 18 ऑक्टोबर 1997 असेल किंवा त्यामधलाच 29 मार्च 1997 मध्ये जी 100 बिंदू नामावली आहे जी सरळ सेवा भरती करता वापरली जाते त्याच्यानुसार आरक्षण निश्चिती केली जाते। आणि ही आरक्षण निश्चिती करत असताना जे राज्य आरक्षण धोरणानुसार जे प्रतिनिधित्व तुम्हाला मला प्रत्येकाला जे दिलं गेलेलं आहे त्याला कुठेही बाधा येत नाही। म्हणजे उदाहरणार्थ अनुसूचित जातींसाठी जे 13% दिलेलं आहे त्या 13% कुठंही आरक्षणाला धक्का लागणार नाही। अनुसूचित जातींमधल्या 7% कुठेही त्या ठिकाणी धक्का लागू शकत नाही। विमुक्त जाती असतील, भटक्या जमाती असतील, विशेष मागास प्रवर्ग असतील, इतर मागास प्रवर्ग असतील आणि खुल्या प्रवर्गातलं आर्थिक दुर्बल घटक असतील, या प्रत्येकाला जे राज्य आरक्षण धोरणाने दिलेलं आरक्षण प्रतिनिधित्व जे आहे ते त्या ठिकाणी अबाधित राहतं। आणि अशा प्रकारचं सामाजिक न्यायाचं आरक्षण देणारा शासन निर्णय तत्कालीन राज्य शासनाचा जे उच्च तंत्र शिक्षण विभाग होता जे 22 जानेवारी 2014 ला त्यावेळेस, तर त्या ठिकाणी त्या शासनानं तो निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, पण दुर्दैवानं नंतरच्या कालखंडामध्ये या शासन निर्णयाला पाठबळ न दिल्यामुळं व उच्च तंत्र शिक्षण विभागातीलच काही मंडळींना हे नको असल्यामुळं त्या ठिकाणी ते आरक्षण धोरण पुढे जे आहे ते येऊ शकलं नाही। आणि न्यायालयामध्ये त्याच्या बाजूनं बाजू मांडण्यासाठी सुद्धा शासनाचे वकील जे आहेत ते वेळोवेळी त्या ठिकाणी अनुपस्थितच राहिले आणि शेवटी न्यायालयानं सांगितलं शासनच जर त्या ठिकाणी बाजू मांडणार नसेल, शासनालाच जर या ठिकाणी रिव्ह्यू करायचा नसेल तर आम्ही या ठिकाणी निर्णय द्यायला मोकळे आहोत। आणि म्हणून तो निर्णय जो आहे तो स्थगित झाला आणि त्या ठिकाणी 24 ऑगस्ट 2015 नवीन पुन्हा शासन निर्णय विषयनिहाय आरक्षणाचा आला आणि जो आजही त्या ठिकाणी त्यानुसारच आरक्षण निश्चिती जी आहे ते केली जाते। आणि मग हे जे विषयनिहाय आरक्षणातलं जे काही महाविद्यालयीन पातळीवर जर आपण बघितलं तर प्राचार्य असेल, ग्रंथपाल असेल, शारीरिक शिक्षण क्रीडा संचालक असेल, ही पदे एकाकी असल्यामुळे ही तर सर्व पदे अराखीवच आहेत। आता उरतो प्रश्न जे आहे ते इतर विषयांच्या बाबतीत, तर यामध्ये मराठवाड्याचं जर उदाहरण घेतलं मित्र हो तर पर्टिक्युलरली सामाजिक शास्त्र जे आहेत ज्याला आपण सोशल सायन्स फॅकल्टी म्हणतो यामध्ये या विषयाकरता केवळ एकच पद मंजूर आहे आणि हे एकच पद मंजूर असल्यामुळं हे पद सुद्धा एकाकी म्हणून ग्राह्य धरून या ठिकाणी ते खुल्या प्रवर्गास जे आहे ते राखीव आहेत। मग या ठिकाणी विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील अनुसूचित जातीला मिळणारं प्रतिनिधित्व किती आहे तर केवळ एका पदाचं 2 जागेपैकी, म्हणजे सदरील भरती प्रक्रियेतून मागास प्रवर्गातील पात्रता धारकांना नोकरीच्या संधी मिळणे हे निव्वळ अशक्य आहे। म्हणजे या ठिकाणी हे जे विषयनिहाय आरक्षण धोरण आहे यामध्ये
मग सोशल सायन्स फॅकल्टी असेल किंवा सायन्स असेल कॉमर्स असेल, प्रत्येक फॅकल्टीच्या बाबतीमध्ये पदसंख्येचा जर विचार केला, कारण मंजूर पद ही विद्यार्थी संख्येवर आधारित असतात आणि त्यानुसार येणारी जी पदसंख्या आहे याचा जर विचार केला आपण, तर हे जे काही मागास प्रवर्गातील इतर प्रवर्ग आहेत किंवा इव्हन खुल्या प्रवर्गातील आता नव्यानं होऊन जे काही प्रवर्ग आहेत, या प्रवर्गांना सुद्धा त्या ठिकाणी राज्य आरक्षण धोरणानुसार अभिप्रेत असलेलं जी काही टक्केवारी आहे ते त्या ठिकाणी मिळू शकत नाही. हा जो तक्ता आहे हा प्रवर्गनिहाय आरक्षित बिंदू, ज्याला आपण सरळ सेवा भरती करता संवर्गनिहाय आरक्षणामध्ये ज्यावेळेस टक्केवारी लावली जाते किंवा बिंदू दिले जातात हे या प्रमाणे दिले जातात. उदाहरणादाखल अनुसूचित जाती करता 13% आरक्षण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मग बिंदू क्रमांक जे आहेत ते 1 क्रमांकाचा बिंदू असेल की रिझर्वेशनच्या पोस्ट मधला तो अनुसूचित जातीला जाईल. पुढे चालून 12 नंबरचा आहे, इथं 2 नंबरचा अनुसूचित जमातीसाठी असेल, 3 नंबर विभक्त जातीसाठी असेल, भटक्या जमाती म्हणजे आपण इथं घेत असताना जे आहे ते प्रतिनिधित्व घेत असताना इकडे बिंदू क्रमांक दिलेले आहेत आणि आडव्या रेषेमध्ये त्या त्या बिंदूवरती हे प्रवर्ग कधी येतात ते आपण त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ही जी आरक्षणाची टक्केवारी आहे जी आपण मागच्या स्लाइडमध्ये देखील पाहिली होती की अनुसूचित जातींकरता 13 असेल, जमातीकरता 7 आहे, विमुक्त जातीमधल्या अ ज्याला आपण बंजारा वगैरे म्हणतो ते 3% आहे, भटक्या जमातीमधील ब प्रवर्गासाठी 2.5 आहे, क साठी 3.5 आहे, ही पोटभाग आहेत त्याचे VJNT मध्ये. भटक्या जमाती ड करिता 2%, बंजारी समाजासाठी, विशेष मागास प्रवर्गासाठी 2%, ज्याला आपण SBC म्हणतो, इतर मागास प्रवर्ग ज्याला OBC म्हणतो, आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग जे की आपण मराठा समाजासाठी देण्यात आलेलं आरक्षण होतं ते 13%, जे की 2019 शासन निर्णयातील हा टेबल आहे आणि आज तागायत तो टिकून आहे. आजही सामान्य प्रशासनाकडून दुसरा आदेश आलेला नसल्यामुळे आपण हाच टेबल रिफ्लेक्ट केलेला आहे. त्यानंतर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 10% आणि खुल्या प्रवर्गासाठी 25%. आणि हे जे काही बिंदू आहेत या ठिकाणी येणारे जे आहेत या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही त्याच शासन निर्णयामध्ये शेवटी टेबल दिलेला आहे जो सरळ सेवेच्या 100 बिंदू नामावलीसाठी असलेला पाहायला मिळतो. यामध्ये म्हणजे 2 पोस्ट जर असतील तर 1 पद जे आहे ज्याला आपण म्हणतो की अनुसूचित जातींसाठी राखीव राहतं, त्याच्यानंतरचा अनुसूचित जमाती असेल, विमुक्त जाती असेल, भटक्या जमाती असेल, इतर मागास, सामाजिक शैक्षणिक, भटक्या जमाती क, 8 नंबरला पुन्हा आर्थिक दुर्बल घटक, 9 नंबरला OBC आहे, 10 नंबरला ओपन कॅटेगरी आणि 11 भटक्या जमाती ड, म्हणजे जवळपास 11 पद जे आहेत ज्याला आपण बिंदू जे आहेत ते त्या ठिकाणी येतात आणि पुन्हा 12व्या नंबरला पुन्हा अनुसूचित जातीचा बिंदू जो आहे तो त्या ठिकाणी येतो. म्हणजे अशा रीतीनं एक प्रकारचं एक 100 बिंदू नामावलीचं स्ट्रक्चर आज मितीला महाराष्ट्रामध्ये आहे. फक्त उच्च शिक्षण विभागामध्ये ज्यावेळेस हे रोस्टर लावायचंय ते जर विषयनिहाय लावलं मित्र हो तर मात्र या ठिकाणी काय होतं तर हे जे प्रवर्ग आहेत खाली असलेले अनुसूचित जातीच्या नंतरचे त्यात 2 पद असतील तर अनुसूचित जातीवर 1 जर व्यक्ती नियुक्त झाला त्याच्या खालच्या व्यक्तीला 30 वर्ष थांबावं लागेल, विमुक्त जातीच्या व्यक्तीला 60 वर्ष थांबावं लागेल, भटक्या जमातीच्या व्यक्तीला 90 वर्ष थांबावं लागेल, इतर मागास व्यक्ती जे आहे ते त्याला जवळपास 120 वर्ष, कारण 30 वर्ष आपण सर्वसाधारण सेवा त्या ठिकाणी पकडलेली आहे म्हणून आपण घेतो. म्हणजे अशा प्रमाणे हे आरक्षण पर्क्युलेट होत जाणार आहे आणि ते शेवटच्या घटकापर्यंत येण्यासाठी किमान 150 ते 200 वर्षाचा कालावधी लोटला जाईल. म्हणून या ठिकाणी ते विषयनिहाय आरक्षण धोरण जे अन्यायकारक आहे म्हणूनच संसदेनं त्याला पायदळी पडून त्या ठिकाणी जे आहे ते स्वतंत्र असा बळकटी देणारा कायदा आणलेला आहे. त्या कायद्यानुसार जर हे आरक्षण आपण जर लावलं या प्रमाणामध्ये तर या प्रवर्गातील जे काही वेगवेगळे मागास घटक आहेत त्यांच्या कुठल्याही प्रतिनिधित्वाला धक्का न लागता सर्वांना संधीची समानता किंवा समान न्याय या अर्थानं त्या महाविद्यालयामध्ये असेल किंवा त्या विभागामध्ये असेल विद्यापीठाच्या हे हिट्रोजिनस ज्याला आपण म्हणतो की डायव्हर्सिटीफाईड किंवा डायव्हर्सिफाईड अशा प्रकारचं सोशल रिप्रेझेंटेशन किंवा मागास प्रवर्गाला प्रतिनिधित्व देणारा आरक्षण हे केवळ सरळ सेवा करता जी काही 100 बिंदू नामावली आजही वापरली जाते आहे त्याच्याच आधारे फक्त विषयवार न लावता विभागनिहाय न लावता त्या ठिकाणी विद्यापीठ हे एकक मानायचंय किंवा महाविद्यालयाच्या ठिकाणी महाविद्यालय हे एकक मानायचंय हाच मूळ डिफरन्स 2 आरक्षण धोरणामधला आहे. म्हणजे कुणी जर आपल्याला विचारलं विषयनिहाय आरक्षण धोरण म्हणजे काय तर सरळ सरळ
ज्यामध्ये विषयाला आरक्षण लावलं जातं आणि संवर्गनीय आरक्षण म्हणजे काय तर यामध्ये असिस्टंट प्रोफेसरची सर्व पदे एकत्रित करून त्या ठिकाणी सर्व मागास प्रवर्गांना त्यांच्या टक्केवारीनुसार किंवा प्रतिनिधित्वाची जी टक्केवारी दिलेली आहे त्यानुसार ते आरक्षण धोरण जे आहे ते त्या ठिकाणी अवलंब केला जातो आणि परिणामी हे जे काही वेगवेगळे मागास प्रवर्ग आहेत की ज्यांना संधी मिळावी संधीची समानता त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी म्हणून घटनाकाराने असेल किंवा तत्कालीन जे काही सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून काम करणारी सरकार आली असती त्यांनी हे जे ठेवलेलं आहे त्याला पुढे जर घेऊन जायचं असेल किंवा सामाजिक न्याय मिळवायचा असेल तर उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्हाला आम्हाला जे आहे ते याच अशा प्रकारच्या सामाजिक न्यायाची मागणी करणाऱ्या आरक्षणाचा आग्रह धरणं गरजेचं आहे. पुढे चालून या महाराष्ट्र सरकारने त्या आरक्षणाची अंमलबजावणी केलेली नाही या विरोधामध्ये 25 जुलैला एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण घर बसल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं होतं आणि ते उपोषणामध्ये स्वतः डॉक्टर मुंगेकर जे आहेत ते त्या ठिकाणी बसले आणि डॉक्टर भालचंद्र मुंगेकरांनी सांगितलेलं आहे किंवा त्यांचं सुद्धा स्टेटमेंट त्यामध्ये आहे की प्राध्यापक भरतीमध्ये संवर्गनीय आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करा कारण हाच कायदा खऱ्या अर्थाने सर्व समाज घटकांना न्याय देणारा आहे किंवा सामाजिक न्याय त्या ठिकाणी प्रस्थापित करणारा आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला हे आरक्षण जे आहे ते असलेलं पाहायला मिळतं. मित्र हो, याच विषयनिहाय आरक्षण धोरणाच्या विरोधामध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये देखील एक स्वतंत्र अशी याचिका त्या ठिकाणी डॉक्टर भगवान सिंग दोवाल महाराष्ट्र ऑल बहुजन टीचर असोसिएशन यांनी टाकलेली होती आणि त्या याचिकेमधला एक अंतरिम निकाल जो आहे तो त्या याचिकाकर्त्याच्या बाजूने देत असताना न्यायालयाने एक सांगितलेलं आहे की 2015 नंतर येणाऱ्या सर्व जाहिराती तुम्ही पहा मित्र हो, किंवा ज्यांची नियुक्ती त्याच्या नंतर झालेली आहे त्यांनी आपल्या अपॉइंटमेंट ऑर्डर काढून पहा किंवा जाहिराती पहा, त्यामध्ये एक टीप देण्यात आलेली आहे ही सर्व भरती प्रक्रिया ही 12/051/2015 यास अधीन राहून किंवा या याचिकेच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून असलेली आहे. म्हणजे आपल्यावरती एक अशा प्रकारची टांगती तलवार त्या ठिकाणी जी आहे ते असलेली पाहायला मिळते. मग अशी टांगती तलवार असलेला नियुक्ती घेऊन आपल्याला सेवेमध्ये यायचंय का? एक फुल प्रूफ कायदा जो की संसदेने या देशाच्या या देशाला दिलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत असलेलं आरक्षण धोरण अंमलबजावणी करून आम्हाला त्या सेवेमध्ये यायचंय हा सुद्धा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. नाहीतर आपल्यावरती कायम सेवेत असताना जे आहे ते टांगती तलवार अशा प्रकारच्या याचिकांची राहील. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना, जेवढ्या जेवढ्या जाहिराती तुमच्या नजरेसमोर येतील किंवा तुमच्या रेफरन्समध्ये आलेल्या असतील कृपया त्या पहा. त्याच्यामध्ये हा उल्लेख असलेला पाहायला मिळतो. म्हणजे उद्या जर दुर्दैवानं त्या किंवा त्या याचिकाकर्त्याच्या सुदैवानं आणि त्या नियुक्त झालेल्या व्यक्तीच्या दुर्दैवानं जर तो निर्णय जो आहे तो संवर्गनीय आरक्षणाच्या बाजूने गेला तर त्या ठिकाणी मोठी प्रश्न जो आहे त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. म्हणून हे पुढे येणाऱ्या कालावधीत असे प्रश्न निर्माण होऊच नये यासाठी आपण मागणी करत असताना किंवा ज्या ज्या वेळेस संघर्ष समितीच्या वतीने तुम्ही शासन स्तरावरती प्रयत्न करताय, मंत्री महोदयांना ज्यावेळेस भेटताय, प्रशासकीय अधिकाऱ्यांना ज्यावेळेस भेटताय, जे आरक्षण किंवा जे निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आहेत पुढे चालून पूर्णपणे सेवा संपेपर्यंत तुम्हाला कधीही या प्रकरणाचा त्रास होणार नाही अशा प्रकारच्याच नियुक्त्या आपण पदरात पाडून घेतल्या पाहिजे. अन्यथा एक क्षणिक किंवा क्षणभंगूर ज्याला आनंद म्हणतो आपण तो प्राप्त करण्यासाठी जर अशा प्रकारच्या अधीन राहून नियुक्त्या जर आपण पदरात पाडून घेतल्या तर येणाऱ्या कालावधीमध्ये पुढे आपल्याला ते अडचणीचा सामना जो आहे तो त्या ठिकाणी करावा लागू शकतो. तर यामध्ये जे काही आपण या संबंध जो काही प्रेझेंटेशन आहे किंवा व्याख्यानाचा विषय जो आहे की रिझर्वेशन इन टीचर स्केड्युल ऍक्ट किंवा प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 या कायद्याचा पूर्णपणे आपण विश्लेषण घेत असताना किंवा काही मुद्दे जे आहे अभ्यासक या नात्याने मी मांडण्याचा प्रयत्न केला. मी काही याच्यातला तज्ज्ञ नाहीये पण 7 वर्ष मागील जे आहे ते या प्रश्नावरती मी अभ्यास करतोय, लिखाण करतोय, चिंतन करतोय किंवा विवेचन वेगवेगळ्या ठिकाणी करतोय आणि एक छंद म्हणून आपण त्या ठिकाणी किंवा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी काम करत असताना यातून जे काही आकलन मला झालं वेगवेगळ्या शासन निर्णयातून असेल, वेगवेगळ्या UGC च्या परिपत्रकांमधून असेल किंवा प्रत्यक्षपणे वेगवेगळ्या महाविद्यालयात होत असणाऱ्या भरती प्रक्रियेमधल्या विषयनिहाय आरक्षणामुळं सामाजिक न्यायाची जी काही हत्या होत चाललेली आहे ते जे काही अनुभव माझ्या डोळ्यासमोर आले त्यातून ही मांडणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आणि यातून निष्कर्ष एवढाच आहे की राज्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी काही नॉन ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज आहेत
ज्याला आपण अकृषी विद्यापीठ म्हणतो. आपल्याकडे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ असेल, पुणे विद्यापीठ असेल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असेल, अशी जी काही अकृषी विद्यापीठं आहेत, त्यानंतर जी काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यासोबत आपली जी काही अफिलिएटेड कॉलेजेस ज्याला आपण अशासकीय अनुदानित महाविद्यालय म्हणतो, ज्याची पूर्ण वेतन जे आहे ते केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं, यामधील शिक्षकीय विशेष म्हणजे प्राध्यापक, प्राध्यापक म्हणजे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट आणि प्रोफेसर, हे आपण क्लिअर असणं गरजेचं आहे. या पदांच्या पदभरतीमध्ये केंद्र सरकारने लागू केलेला रिझर्वेशन इन टीचर्स केडर ऍक्ट लागू करून विद्यापीठ असतील किंवा महाविद्यालय असतील यास एकक मानून आरक्षण निश्चिती करणे हाच उच्च शिक्षण क्षेत्रातील शिक्षकी पेशामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचा एकमेव मार्ग आहे. अन्यथा विषयनिहाय आरक्षणानुसार जर इथून पुढच्या कालावधीमध्ये आपण अशीच जर भरती प्रक्रिया जर राबवत गेलो तर मित्र हो, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा या पृथ्वी तलावरून डोडो सारखा अजस्त्र ज्याला आपण म्हणतो पक्षी असेल, किंवा जुरासिक पार्क चित्रपटात पाहिलेला तुम्ही डायनासोर असेल, तो जसा या पृथ्वी तलावरून कालांतराने नष्ट होत गेला, तशाच अर्थाने उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे काही इतर ज्याला आपण म्हणतो की प्रवर्ग आहेत किंवा घटक आहेत, मागास आहेत, ज्यांना संधीची समानता देणं गरजेचं आहे, म्हणून घटनाकारांनी त्या ठिकाणी आरक्षणाची निर्मिती किंवा ज्याला आपण प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे, तर ते अवलंब करणं गरजेचं आहे. अन्यथा या प्राण्यांसारखं किंवा पक्ष्यांसारखंच या घटकांना या शिक्षण क्षेत्रातून नामशेष व्हावं लागेल, आणि मग ते नामशेष झाल्यानंतर आपण कुणावरही दोष देऊन चालणार नाही. कारण आपण जर ते पूर्ण होत असताना जर उघड्या डोळ्याने पाहत असू आणि समाज म्हणून किंवा त्या क्षेत्रातील आपण अभ्यासक म्हणून जर आपण बोलणार नसू, तर आपणच त्या या होणाऱ्या जे काही परिणाम आहेत किंवा वाईट परिणाम आहेत त्यासाठी कारणीभूत असू. आणि म्हणून या ठिकाणी निष्कर्ष व्यक्त करत असताना आपण ते मांडणी जी आहे ती केलेली आहे, आणि कुठेही आपण ज्यावेळेस मागणी करायला जातोय, शासन स्तरावरती असेल, प्रशासकीय पातळीवर असेल, विद्यापीठ असेल, तर तिथं मागणी करत असताना जर तुम्हाला सामाजिक न्यायाच्या बाजूने आपण असाल, सामाजिक न्यायाचे आपण पुरस्कर्ते असाल, तर त्या ठिकाणी आपण हीच मागणी घेतली पाहिजे. त्यामध्ये कुठेही 200 बिंदू, 13 बिंदू, 100 बिंदू हा विशेष त्याच्यामध्ये येता कामा नये. महाराष्ट्र सरकारच्या जो काही सामान्य प्रशासन विभाग आहे जो आरक्षणाच्या अंमलबजावणी करतो किंवा टक्केवारी त्यातून ठरवली जाते, यामध्ये देण्यात आलेली जी बिंदू नामावली आहे ही सरळ सेवा भरती करता 100 बिंदू नामावलीच आहे. त्यामुळं आपण सरळ सेवा भरती करता असणारी 100 बिंदू नामावलीनुसारच भरती करण्यासाठी आग्रही असलं पाहिजे. फक्त आमची मुख्य मागणी काय असणं गरजेचं आहे, तर तुम्ही विद्यापीठ किंवा महाविद्यालय जिथं भरती प्रक्रिया होणार आहे त्याला युनिट मानून तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण निश्चिती करणं आवश्यक आहे. आणि विषयनिहाय किंवा विभागनिहाय जर करत असाल तर मात्र त्या ठिकाणी आपण या निर्णयाचा जे आहे ते विरोध केला पाहिजे. अन्यथा तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते प्रतिनिधित्व मिळणारच नाहीये. म्हणून या ठिकाणी या व्याख्यानाच्या माध्यमातून ही मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या स्लाईडच्या माध्यमातून जर आपण चित्र पाहिलं तर ज्याला आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये पिक्चर आर लाउडर दॅन वर्ड्स, म्हणजे एक चित्र जे आहे ते 1000 शब्दांची मर्यादा असणं किंवा 1000 शब्द कमी पडतील इतकं बोलू शकतं. इक्वॅलिटी, इक्विटी आणि लिबरेशन या 3 संकल्पनांचं यामध्ये प्रतिबिंब आहे की लोकांच्या दृष्टीने इक्वॅलिटी किंवा समानता ही अर्थानं आहे की सगळ्यांना सारखं, पण इक्विटीचा अर्थ घेत असताना जी काही संधीची समानता आहे की ज्याच्याकडे कमी आहे त्याला ते त्या प्रमाणात देणं की जे एका समान पातळीमध्ये त्या ठिकाणी येतील, आणि कालांतरानं हे या भिंती ज्या तुम्हाला चित्रामध्ये दिसतात त्या गळून पडतील आणि सर्वजण जे आहे ते पुढं जे काही चित्र तयार आहे ते त्या ठिकाणी पाहू शकतील. ह्या अशा प्रकारची संधीची समानता, अशा प्रकारचा न्याय किंवा सामाजिक न्याय आपल्याला त्या ठिकाणी प्रस्थापित करणं जे आहे ते गरजेचं आहे. आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील आपण सर्व सुज्ञ मंडळी, अभ्यासक मंडळी या सर्वांनी आपण जे की घटनेला अभिप्रेत आहे, राज्य धोरणाला अभिप्रेत आहे, अशा प्रकारच्याच निर्णयांचा आग्रह धरला पाहिजे. आणि चुकीच्या गोष्टी जर कोणी करत असेल किंवा मागणी करत असेल, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, तो अधिकारी आहे मागायचा, पण चुकीची मांडणी करून जर कोणी दिशाभूल करत असेल तर त्या ठिकाणी आपण सुद्धा आपलं मत व्यक्त करणं गरजेचं आहे. भलेही शासन स्तरावरती किंवा यंत्रणेमार्फत त्याचा विचार केला जाईल किंवा नाही हे आपल्या हातात नाही, पण आपण आपला आवाज किंवा आपलं मत जे आहे त्या ठिकाणी व्यक्त करणं गरजेचं आहे. म्हणून
शेवटी आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि या ठिकाणी थांबत असताना मी एवढंच म्हणेन की हे जी मांडणी करतोय आपण की ही मांडणी करत असताना कुठेही कुठल्याही घटकांना न दुखावता किंवा कुणावरती अन्याय होईल अशा प्रकारची मांडणी आपण या ठिकाणी न करता सामाजिक न्यायाच्या बाजूने घटनेला अभिप्रेत असलेली राज्य आरक्षण धोरणाला अभिप्रेत असलेलं जे काही त्या कायद्यामध्ये सांगितले तेच मांडणी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी जे आहे ते केलेला आहे. याबद्दल जी नेट से PhD धारक संघर्ष समिती आहे त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला या ठिकाणी विवेचन करण्याची संधी दिली त्याबद्दल या समितीचे प्रवीण देवडे पाटील असतील, प्रमोद तांबे असतील आणि डॉक्टर आमचे मित्र परमेश्वर कोळ असतील या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपण सुद्धा या ठिकाणी मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे जे आहे ते आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. बोला सर. तांबे सर बोला. बोला सर. बोला धन्यवाद सर. मी सुरुवातीलाच आपला परिचय करून देत असताना एक वाक्य प्रयोग केला होता की तुम्ही देत असणार व्याख्यान आणि तुमचा आरक्षण प्रणालीच्या संदर्भात असणारा जो काही गाढा अभ्यास आहे त्यावरून आपल्या व्याख्यानानंतर एकही प्रश्न हा अनुत्तरित राहणार नाही. आणि आपला विषयच असा होता की आरक्षणाच्या संदर्भामधले समज गैरसमज, संवर्गनिहाय आरक्षण प्रणालीच्या संदर्भात असणारे समज गैरसमज. समज आणि गैरसमज समजू शकतो सर, परंतु शंका आणि कुशंकाला ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस लोकांची दिशाभूल सुरू होते आणि त्याच संदर्भामध्ये जे काही आम्ही वेगवेगळ्या मीटिंग आजपर्यंत आयोजित केल्या आणि त्यामध्ये अशा पद्धतीच्या दिशाभूल करणारी जी काही वक्तव्य समोर आली त्यामध्ये सातत्याने एक वक्तव्य असं समोर येतं ते प्रश्नार्थक स्वरूपामध्ये मी तुमच्या समोर मांडू इच्छितो आणि त्याचं निरसन आपण करावं की आता सध्या सुरू असणारी जी काही 100 बिंदू नामावली आहे किंवा जे आरक्षण धोरण आहे ते बाजूला करून आपण जी काही आता सर्वांना न्याय देणार संवर्गनिहाय धोरण आहे ते जर लागू करायचं ठरलं तर बऱ्याच जणांकडून अशा कुशंका निर्माण केल्या जातात की पदभरती ही पुढचे 25 वर्ष होऊ शकत नाही त्यामुळे अशा आरक्षण प्रणालीला कोणत्याही पद्धतीने थारा न देता आहे त्या पद्धतीची आरक्षण प्रणाली जैसे थे ठेवून ही प्राध्यापक भरती सुरळीत करावी आणि ह्या पद्धतीची जी काही दिशाभूल केली जाते तर त्या संदर्भात आपण आपलं मत जर मांडलं आणि आपल्यासारख्या तज्ज्ञाने सोनार आणि कान टोचल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना समजतं तर आपण त्या संदर्भात विवेचन करावं ही विनंती करतो. ठीक आहे सर. आपण आता जो प्रश्न मांडला यामध्ये मुळामध्ये हा गोंधळ कशामुळे वैचारिक निर्माण झाला लक्षात घ्या की मी मांडणी करत असताना जे सांगितलं की केंद्र सरकारचं आरक्षणाची टक्केवारी केंद्र सरकारची बिंदू नामावली ही पूर्णपणे वेगळी आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. त्याचा टेबल जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला कुठेही VJNT किंवा बाकीचा SBC हा प्रवर्ग दिसणार नाही कारण केंद्रामध्ये मुळात आरक्षणाचे हे 4 प्रवर्ग पडतात. पहिले तर 3 होते, SC आहे, ST आहे, OBC आहे आणि नव्यानं सुरू झालेला EWS हा एक आरक्षणाचा प्रवर्ग आहे आणि त्यानुसार येणारं जे प्रतिनिधित्व आहे हे केंद्रामध्ये मूळतः वेगळं आहे आणि ती बिंदू नामावली मात्र ज्यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस ती अडचण येऊ शकते. त्यामुळे आपण ती बिंदू नामावली आणण्याचा किंवा कुणी मागणी करते का तर अजिबात नाही. महाराष्ट्रामध्ये असणारी 100 बिंदू नामावलीची मागणी आहे. फक्त तुम्ही विषयाचं रोस्टर करण्याच्या ऐवजी कॉलेजचं एक रोस्टर जे आहे ज्याला महाविद्यालय किंवा कॉलेज ऍज अ युनिट किंवा विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विभागाचं रोस्टर न करता युनिव्हर्सिटी ऍज अ युनिट ही जी मुख्य भूमिका आहे ही संवर्गनीय आरक्षणामध्ये आहे आणि ही मी किंवा आपण कुणीतरी मांडतोय या अर्थानं नाही. तुम्ही UGC परिपत्रक काढा, तुम्ही कायदा काढा, तुम्ही ऑर्डिनन्स काढा आणि या ऑर्डिनन्समध्ये कायद्यामध्ये UGC परिपत्रकामध्ये सचिवांच्या परिपत्रकामध्ये कुठेही एका ओळीमध्ये जरी बदल असेल तर मी माझं स्टेटमेंट म्हणा किंवा माझी भूमिका सुद्धा बदलायला तयार आहे. पण आपण ही सगळं जर पायदळी तुडवायचं असं ठरवलंय आणि सगळंच माझ्याच ताटामध्ये आलं पाहिजे जे काही आहे अन्न शिजवलेलं ही जर भूमिका आपली असणार असेल तर आपण सामाजिक न्यायाचे पायिक असणार नाहीत किंवा त्या भूमिकेची पायिक असणार नाहीत. म्हणून आपण मागणी करत असताना जे आहे ते कॉलेज ऍज अ युनिट और युनिव्हर्सिटी ऍज अ युनिट करायचे आणि आम्हाला असलेल्या रोस्टर किंवा बिंदू नामावलीनुसारच आरक्षण पाहिजे. आम्हाला ती कुठेही बदलायचं नाही. ती बदलण्याची प्रक्रिया खूप मोठी आहे, त्यासाठी पुन्हा संसदेत जावं लागेल. आणि दुसरी एक महत्वाची या व्याख्यानाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आपल्या सर्व मित्रांना की ज्यांना कुणाला हे प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदाच मानायचा नाहीये, प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायद्यानुसार भरतीच करायची नाही अशा मंडळींनी मात्र
पुन्हा संसदेमध्ये हा कायदा रद्द करून नवीन कायदा आणण्यासाठी प्रयत्न करावेत. इथं महाराष्ट्रामध्ये किंवा इथं तिथं बोलून किंवा दोन चार कमेंट्स देऊन यामध्ये काही होणार नाही, कारण एक जी प्रक्रिया लोकशाहीमध्ये ठरलेली आहे, कायदा कसा तयार होतो याचा अभ्यास आपण केला पाहिजे. आणि तो कायदा रद्द करण्यासाठी पुन्हा प्रक्रिया काय आहे त्यासाठी करावा लागणारा जो संघर्ष आहे, हा कायदा सुद्धा सहजासहजी पदरात पडलेला नाही, यासाठी मी सगळा प्रपंच असून तुमच्या समोर मांडणी केली सुरुवातीला जे, त्यामुळे त्यासाठी जे आहे ते आपण समजून घेणं गरजेचं. निश्चित सर मी बोलतोय सर, देवरे पाटील सर. पाटील सर, आपल्याकडे जे येणारे जे काही प्रश्न आहेत आपण त्याची नोंद घ्यावी आणि एकानंतर एक प्रश्न विचारावे, जे सर आहेत त्या प्रश्नाची उत्तर सविस्तर आपल्याला देऊ शकतील. नक्कीच सर, नक्कीच. आपल्याकडे एक दोन चार प्रश्न आहेत सर जे की कमेंटच्या स्वरूपामध्ये विचारले गेलेले आहेत. त्यामध्ये पहिला आपल्या विषयाला धरून आहे की नाही मला सांगता येणार नाही, परंतु तो प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण आता रद्दबातल झालेला आहे, तर एसईबीसीला जे काही आरक्षण दिलं गेलं होतं जे आता सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं आहे, तर ही जी मंडळी आहे यांना पुढच्या भरती प्रक्रियेमध्ये ईडब्ल्यूएस मध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळू शकेल का? ईडब्ल्यूएस ऑप्शन तर ऑलरेडी अवेलेबल आहे बरं का. पण आता हा जो आवाज हा येतोय सर, आवाज येतोय. ऑलरेडी अवेलेबल आहेच आहे, कारण तुम्ही पाहिलं मी जर चार जुलै 2019 ज्या शासन निर्णय जो आहे त्यामध्ये या 4 जुलै 2019 शासन निर्णयामध्ये जी बिंदू नामावली सरळ सेवेकरता वापरली आहे, जी आपण स्क्रीनवरती सुद्धा मगाशी पाहिलेली आहे, तर त्याच्यामध्ये या 10% आरक्षणाचं त्या ठिकाणी जे आहे ते संदर्भ आलेला आहे. आता प्रश्न एवढाच उरतोय सध्या या 8-10 दिवसामध्ये त्याच्यावरती कदाचित स्पष्टीकरण शासनाकडून येईल की हा 4 जुलैचा जो शासन निर्णय आहे तो सामान्य प्रशासनने त्यावेळेस 13% आरक्षणानुसार दिला होता, आता ते रद्द झालेला आहे. आता रद्द झाल्यानंतर सामान्य प्रशासनला पुन्हा एक सेपरेट बिंदू नामावली आणावे लागेल आणि ज्यामधून हे 13% जे आहे ते वगळावे लागतील, अशा स्वरूपाचं चित्र सध्या किंवा चर्चा जी आहे ती त्यामध्ये आहे. पण आज मितीला सरळ सेवा भरतीकरता जी बिंदू नामावली आहे ही 4 जुलै 2019 नुसारच आहे आणि याच्यामध्ये त्या कॅन्डिडेटला जर उद्या 10% ईडब्ल्यूएस मध्ये जर अप्लाय करायचा असेल, जे की मध्ये शासनाने दुहेरी लाभ वगैरे नाकारलेले होते पण पुन्हा पूर्ववत ठेवण्याचा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे, तर ते त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. पण जर विषयनिहाय आरक्षणानुसार जर तुम्ही जात असाल तर तुमचा ईडब्ल्यूएस असेल किंवा कुठलाही प्रवर्ग असेल त्याचे नंबर तुम्ही चार्टमध्ये आत्ताच केलेले आहेत की तुम्हाला किती वाट पाहावी लागेल. मग तेवढी वेटिंग आपण आपल्या पुढच्या पिढीला सोय करून ठेवावं लागेल. एक मृत्यूपत्र की इथून पुढे 5 पिढ्या आमच्यापैकी कुणीही उच्च शिक्षण घेऊ नये आणि 150 वर्षानंतर आपला बिंदू येणार आहे त्यावेळेस तुम्ही पीएचडी नेट सेट व्हा, तोपर्यंत काय आपली काही खैर नाही अशी परिस्थिती आहे. पाटील सर माईक ऑन करा. माईक देवडे पाटील सर माईक ऑन करा. येतोय आवाज? हा येतोय. पुढचा एक प्रश्न असा आहे की सर आपण सर्व कॅटेगरीला त्या ठिकाणी आरक्षणामध्ये सहभाग मिळतोय हे पाहिलं, परंतु एक अपंग वर्ग जो आहे त्या वर्गाला कुठेही प्रतिनिधित्व आजपर्यंतच्या भरती प्रक्रियेमध्ये मिळताना दिसत नाही, तर त्या संदर्भामध्ये आपलं काय मत आहे? सर माईक ऑन. यामध्ये बिंदू नामावलीमध्ये जरी कुठेही अपंग प्रवर्गासाठी प्रतिनिधित्व नसलं तरी सरळ सेवा भरतीकरता जे काही शासन निर्णय आहेत त्यामध्ये सुरुवातीला जर पाहिलं आपण तर 3% जे आहे ते अपंगांसाठी आरक्षण होतं,
आता माझ्या माहितीप्रमाणे पुढे 1% आरक्षण जे आहे ते त्यांच्यासाठी वाढवलंय, आणि ज्याला आपण अपंग मंडळापेक्षा विकलांग दृष्टीनं या अर्थाने फिजिकली डिसेबल्ड या अर्थाने ते आरक्षण आहे. आणि त्यामध्ये अभिप्रेत असा आहे, ज्यावेळेस तुम्ही महाविद्यालयातली भरती प्रक्रिया करताय, जसं की तुम्ही या 100 बिंदू नामावलीमधल्या लोकांना सामावून घेतलेलं आहे, त्याच पद्धतीनं अपंग प्रवर्गातील व्यक्ती सुद्धा तुमचा त्या भरती प्रक्रियेमध्ये रिफ्लेक्ट झाला पाहिजे. हे त्या ज्याला आपण फिजिकल डिसॅबिलिटी ऍक्ट जो आहे तो सुद्धा संसदेनं संमत केलेला आहे. आणि काही महाविद्यालयांमध्ये भरती प्रक्रिया करत असताना जाणीवपूर्वक रित्या सुद्धा ते विकलांग घेतले जातात. लक्षात घ्या. बरोबर. फक्त त्या बिंदू नामावलीमध्ये नाही, शासन निर्णयामध्ये. ओके सर. सर खूप चांगल्या पद्धतीने आणि समर्पक आपण या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. या ठिकाणी असणारी सर्व प्रश्न ही उत्तरित झालेली आहेत. मी पुढच्या आभाराच्या कार्यक्रमासाठी प्राध्यापक तांबे सरांना विनंती करतो. आणखी एक बोला प्लीज. वाचकाचा इथे येतोय याच्यामध्ये आता काही ठिकाणी बघितलं असेल आपण की एकच कॉलेज असते आणि काही ठिकाणी जे आहे एका संस्थेचे अनेक महाविद्यालय. तर यामध्ये भरती प्रक्रिया करत असताना तुम्हाला महाविद्यालयाला युनिट न मानता संस्थेला युनिट मानलं. उदाहरणादाखल वेळ असेल तुमची स्वामी विवेकानंद असेल तर हे संस्थेला युनिट मानलं जातं. आणि भलेही त्या संस्था ह्या दोन वेगळ्या विद्यापीठ कार्यक्षेत्रात असतात तरी सुद्धा त्याला संस्थेला युनिट मानलं जातं आणि त्यामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पदनिर्मिती जी आहे ते त्या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या संस्था असतील किंवा महाविद्यालय असतील यांच्या आरक्षणासाठी जे विद्यापीठाचे स्पेशल सेल आहेत, त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय याचं विभागीय आयुक्त कार्यालयातलं कार्यालय आहे, यांचं जे काही सामान्य प्रशासनचा 5 मे 2009 असेल 11 मे 2009 असेल या सगळ्याच्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं रोस्टर तपासणी केली जाते. आणि तिथं रोस्टर तपासणी करत असताना सिंगल कॉलेजेससाठी सुद्धा रोस्टर तपासणी केली जाते. त्यासोबतच अशी जी मोठी संस्था आहेत शिक्षण संस्था की ज्यांचे 50-50, 60-60 युनिट्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, त्यांचं सुद्धा सेपरेट रोस्टर त्या ठिकाणी केलं जातं. आणि विद्यापीठांच्या बाबतीमध्ये स्पेशल सेल करून त्यांच्या हे झाल्यानंतर ते जे आहे ते मंत्रालयातला जो काही सामान्य प्रशासनचा 16B नावाचा जो काही कक्ष आहे त्या ठिकाणाहून ही बिंदू नामावली जी आहे ते प्रमाणित केली जाते आणि मगच तुमची जाहिरात जी आहे ते त्या ठिकाणी प्रकाशित करण्यासाठी मान्यता दिली जाते. हा पोळ सर बोला. निश्चित सर. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अमोल लाटे सर हे म्हणजे आमचे खूप दिवसापासून जवळचे मित्र तर आहेतच आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या काही सामाजिक आणि शैक्षणिक समस्या उद्भवतात त्यावेळेस एक अभ्यासपूर्ण जे विश्लेषण आपण करण्यासाठी सातत्याने पुढे येता, एक समाजाला एक चांगली दिशा देता. निश्चितच प्राध्यापकाचं कर्तव्य आहे की आपली जात धर्म विसरून समाजासाठी देशहितासाठी जे काही योग्य आहे ते आपण समाजाला सांगितलं पाहिजे, जनजागृती केली पाहिजे. आपण जर पाहिलं असेल तर जे काही आरक्षण पद्धती आहे, आता पोळ सर असतील, पाटील सर असतील, देवडे पाटील सर असतील, ही मागणी का करत आहेत की काय ह्या मागणीतून त्याला खरंच नोकरी लागणार आहे का? परंतु मित्रांनो, आपण एक प्राध्यापकाची ही एक विशिष्ट जात आहे, ती समाजहितासाठी काम केली पाहिजे. भलेही आपल्याला आज नोकरी लागो किंवा नाही लागो, 3 टाइमची भाकर करून खाण्याची क्षमता आपल्या सर्वांमध्ये राहिली पाहिजे, परंतु समाजाला चुकीच्या दिशेकडे आपण घेऊन गेलो नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे, एखादा व्यक्ती म्हणतोय, एखादा समूह म्हणतोय, त्यापेक्षा आपण या प्रवर्गातले आहोत, या जातीमधले आहोत की तू प्राध्यापक जात आहे ती समाजाला देशाला दिशा देते. यामध्ये प्राध्यापकांनी त्या गोष्टीचा चांगला अभ्यास केला पाहिजे, त्याचे फायदे असतील तोटे असतील ह्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेमध्ये ही गोष्ट आहे का, सर्वांना न्याय देणारी आहे का. उद्यामध्ये ज्याप्रमाणे लाटे सरांनी स्लाईड दाखवली होती की आरक्षणाचा जो काही पडदा आहे किंवा खुर्च्या आहेत ना फुगड्या आहेत आपल्याला काढूनच टाकायचा, असा आदर्श समाज उभा करायचा आहे की पुढे बॅरियर्स नसलं पाहिजे. आणि हा आदर्श समाज उभा करण्यासाठी आदर्श शिक्षण, एक शाश्वत शासन शिक्षण व्यवस्था विकसित झाली पाहिजे. आणि ती वाटचाल आपण करत आहोत, एका मधातल्या टप्प्यात आहोत आपण, समानता, त्याच्यानंतर सामाजिक न्याय किंवा समान न्याय आपण म्हणतो या टप्प्यामध्ये आपण आहोत.
पुढच्या टप्प्यामध्ये आदर्श समाज निश्चितच निर्मिती होईल, त्या ठिकाणी आरक्षणाच्या कुठल्याही घ्यायची आवश्यकता पडणार नाही, पण ती दिशा देत असताना आपल्या प्राध्यापक वर्गाने स्वतः अभ्यास करावा आणि समाजाला दिशा द्यावी. जो काही अप्रचार करून जी काही दिशा भटकली जाते समाजाची, त्यामध्ये समाजात अशांतता निर्माण होते, त्याच्यामध्ये खळबळ माजवली जाते, त्यातून जे काही कलह निर्माण होतो, गुन्हेगारी प्रवृत्ती होते, ह्याला आपण कारणीभूत ठरलं नाही पाहिजे. आपल्याकडे समाज एक वेगळ्या दृष्टिकोनानं पाहतो, त्या अनुषंगानं जे काही आपण व्याख्यान आयोजित केलेलं होतं ते आपण एक तांत्रिक दृष्ट्या खूप बारकाईनं समजून सांगितलंय. निश्चित सर्वसामान्य माणसानं या ठिकाणी आपल्या कुठल्या तरी काही शंका आहेत ना या ठिकाणी उपलब्ध केल्या नाहीत, याचा अर्थ आपलं प्रेझेंटेशन खूप सुटसुटीत आणि एका वर्गातल्या धड्यातल्या धड विद्यार्थ्याला समजेल या पद्धतीने गेलेलं आहे. आणि खरंच जर आपण एका भारताची भूमिपुत्र असाल तर कुठली आरक्षण पद्धती इम्प्लिमेंट केली पाहिजे यातून लगेच लक्षात येईल. या ठिकाणी काही जे काही प्रश्न आहेत ते आमच्या बाजूने आहेत, जे की माझ्या लिखित स्वरूपाकडे आलेले आहेत सर. विशेषतः मराठवाड्यामध्ये सामाजिक शास्त्र जे पद आहेत, जे विभागनिहाय जे काही आरक्षण पद्धती आहेत, त्या ठिकाणी त्यांना न्याय भेटत नाहीये. ते कोणत्याही प्रवर्गातील असतील तिथं जातीचा प्रश्नच निर्माण नाही होत सर, कारण की युनिट छोटे असल्यामुळे एक किंवा दोनच पद भरले जातात. आणि एक पद जर ओपनला भरलं जात असेल सध्याच्या प्रचलित प्रमाणानुसार, दुसरा कोणाही प्रवर्गातला असेल तर त्याला जॉबच भेटत नाहीये. हा रिजनल प्रॉब्लेम जरी असेल तर मराठवाडा हा मोठा महाराष्ट्राचा प्रदेश आहे, या ठिकाणी 8 जिल्हे जवळपास येतात, या क्षेत्रामधल्या लोकांना जॉबची संधीच भेटणार नाही सर. याबद्दल आपलं मत काय? सर आपण जो सोशल सायन्सच्या बाबतीमध्ये जो मुद्दा उपस्थित केला तो मी जाणीवपूर्वक या स्लाइडमध्ये टाकला होता. तो या एवढ्यासाठीच की ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळेस पासून या सर्व मंडळींची मागणी आहे, विशेषतः या दोन विद्यापीठातल्या मराठवाड्यातल्या, की तुम्ही सोशल सायन्सेसमध्ये जी काही सेकंड पोस्ट आहे त्या क्रिएट करा. पण यामध्ये मुख्य भूमिका राहते तुमच्या अभ्यास मंडळांची. आणि होतंय काय की विद्यापीठं घाईघाईनं निर्णय घेत असताना CBCS सारखा पॅटर्न असेल किंवा स्किल इन्हान्समेंटच्या नावाखाली मूळ त्यांचे जे पेपर्स आहेत की ज्याला वर्कलोड शासनाकडे मान्यता होती ते पेपर विड्रॉ करून हे अशा प्रकारचे पेपर स्किलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आणले जात आहेत की ज्या पेपरचा कार्यभार हा शिक्षण सहसंचालक त्या ठिकाणी मान्य करायला तयार नाही, त्यामुळं असलेला वर्कलोड त्या ठिकाणी कमी करण्याची घाई काही अभ्यास मंडळाच्या तज्ज्ञ लोकांकडून जर होत असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव त्या ठिकाणी कुठलं नाही. आज आपण पाहिलं असेल सायन्समध्ये सुद्धा CBCS असेल किंवा स्किल इन्हान्समेंट कोर्स असेल हा घेत असताना मूळ विषयाला त्या ठिकाणी कुठेही धक्का लावलेला नाहीये, तो कार्यभार त्या ठिकाणी तसाच ठेवलाय आणि हे ऍडिशनल विषय म्हणून त्या ठिकाणी आणलेले. म्हणजे होतंय कुठं, तुमची पद निश्चितीच ही मुळात विद्यार्थी संख्येवरती आणि त्याच्या आधारे निघणारा वर्कलोड जो आपण ज्याला म्हणतो कार्यभार याच्यावरती आपल्या पोस्ट ज्या आहेत ते या ठिकाणी भरल्या जातात. आणि मुळामध्ये सोशल सायन्समध्ये जर ही अशी पदं आपल्याला सेकंड पोस्ट जर क्रिएट करायची असतील तर तुमचा जो काही अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाचा कार्यभार कसा वाढेल, त्याच्यामध्ये मग तुम्हाला काही आणखी ऍडिशनल ज्याला आपण म्हणतो की स्वाध्याय टाईप काय करता येईल का, फील्ड वर्क प्रत्यक्ष क्षेत्र भेटीच्या माध्यमातून कार्यभार वाढवता येईल का, प्रकल्प अहवालांच्या माध्यमातून कार्यभार वाढवता येईल का, अशा प्रकारचे प्रयत्न करायच्या ऐवजी आहे तेच कमी करण्याचा घाट आपल्या काही मंडळींनी घातलेला आहे आणि दुर्दैवानं त्याचे परिणाम या दोन विद्यापीठातल्या या सोशल सायन्स मधल्या, मग तुम्ही समाजशास्त्र असेल, इतिहास असेल किंवा बाकीचे कुठलेही जे विषय आहेत, या सर्वांवरती जो आहे तो पडलेला पाहायला मिळतो. मध्यंतरीच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे मित्र डॉक्टर उल्हास उडान आहेत त्या ठिकाणी औरंगाबादला, तर त्यांनी एक खूप मोठा चळवळ त्या ठिकाणी हातामध्ये घेतली होती, उमाकांत राठोड असतील आणि पूर्ण मराठवाडा पिंजून काढून प्रत्येक मराठवाड्यातल्या महाविद्यालयामध्ये जाऊन त्यांनी या साठीच जे आहे ते आंदोलन उभा केलं होतं आणि कालांतरानं त्याला जे आहे ते गतीत येणाऱ्या कालावधीमध्ये द्यावी लागेल. आणि त्या सेकंड पोस्ट जर क्रिएट झाल्या तरच खऱ्या अर्थाने या सगळ्यांना न्याय मिळेल. अन्यथा मी जे सांगितलं की सोशल सायन्समध्ये आपण कितीही क्वालिफाईड लोकांची संख्या असली तरी संधीची उपलब्धता खूप कमी राहणार आहे आणि त्यासाठी हे मुख्य कारण मराठवाड्यामध्ये राहील कोणतं तर एकच पद त्या ठिकाणी असणं. सर जे काही आपलं आजचं व्याख्यान झालं विस्तारित स्वरूपाचं झालं सोप्या भाषेमध्ये झालं, जे काही आपले पात्रता धारक आहेत आपल्या समितीचे सदस्य आहेत त्यांच्याकडे जो आता मेसेज गेलेला आहे की बाबा ही जी काही सुवर्गनीय जी काही आरक्षण पद्धती आहे सर्वांच्या फायद्याची आहे, की आरक्षण पद्धती लागू होत असताना विभाग न्याय किंवा विषय न्याय न लावता ती पूर्ण महाविद्यालय किंवा विद्यापीठ असेल किंवा संस्था असेल ही एकक मानून लागू करावी,
आणि विशेषतः लागू करत असताना जो पुढचा टप्पा येतो त्याच्यामध्ये आपण आपण म्हणतो ना कॅडर जो नावाचा शब्द वापरलाय, जो तो असिस्टंट प्रोफेसर असेल, असोसिएट प्रोफेसर असेल, त्याच्या लेअरनुसार तिच्या रिझर्वेशन पद्धती लावावी. त्याच्या पुढे जाऊन एक प्रवर्ग जो सरळ सेवा भरतीमध्ये वापरला जातो, हा एकत्रित तिन्ही गोष्टी इम्प्लिमेंट करून म्हणजे ज्या कॅटेगरीला आता पण न्याय भेटला नाही त्याला देखील न्याय भेटल, आणि ज्या जागा रिक्त आहेत त्या म्हणजे पूर्ण युनिटमध्ये विशिष्ट कॅटेगरीचा तर त्या भरल्या जातील. म्हणजे असा विशिष्ट गटावर कुणावर अन्याय होणार नाही. आज या समितीमध्ये काम करत असताना बहुतांशी ओपन कॅटेगरीचे लोक आमच्या सोबत काम करत आहेत. काही कॅटेगरीचे विशेषतः देवडे पाटील आणि मला विशेषतः प्रश्न केला जाते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ओपन कॅटेगरी, परंतु प्राध्यापकाने मी मुळातच म्हणलं की जात ही प्राध्यापकाची असली पाहिजे, कोण्या जाती धर्मात तुम्ही जन्म घेतलात नाहीये. आज मी विशेषतः मुद्दामून स्क्रीनवर सुरेश देवडे पाटील यांच्या पुढे पाटील लावलं आणि परमेश्वर पोळ यांच्या देखील पुढे पाटील लावलं, याचं कारण की मला जात दाखवायची नाही किंवा धर्म दाखवायचा नाहीये. मुळात संपूर्ण राज्यामध्ये पोळ सरांची एक विशिष्ट जात आहे, त्यामुळे पोळ सर ह्या गोष्टीची मागणी करतात. तर मित्रांनो या ठिकाणी आवर्जून आम्हाला सांगायचं आहे की एक विशिष्ट फायद्यापोटी आपण करत नाहोत, परंतु येत्या पुढील 150 ते 200 वर्षापर्यंत जी काही समस्या निर्माण होणार आहे ती आपल्याला सोडवायची आहे. की लगेच मला नोकरी लागली म्हणजे समस्या नाही सुटणार, मी नोकरी नाही लागली ते चालेल, आपण वेगळं काम करूया ना. आपण शेतकरी पुत्र आहोत, अनेक कामं करण्यासाठी आहेत, परंतु समाजामध्ये एक शाश्वत प्रणाली देण्याचा आपण प्रयत्न करू आणि आपली समिती त्या माध्यमातूनच संसद काय म्हणते, UGC काय म्हणते आणि शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात यांचा सर्वांचा विचार करून समाज हितासाठी आपण निर्णय घेत आहोत सर. त्या अनुषंगानं जे काही कन्फ्युजन होतं मुलांमध्ये, शंका होत्या, त्या निश्चितच दूर झालेल्या आहेत. आपण जो वेळ दिलेला आहे खरंच आमच्यासाठी खूप गरजेचा आहे आणि निश्चितच अशा प्राध्यापकाच्या जातीच्या वर्गाची संख्या महाराष्ट्रात वाढणं गरजेचंच आहे सर. मी या ठिकाणी पुढचं जे काही आभाराचं जे क्षेत्र आहे म्हणजे शिक्षण आहे मी तांबे सरांना देतो. त्यांचे काही प्रश्न असतील तर तांबे सर तुम्ही विचारू शकता. त्यानंतर आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अमोल लाटे सर असतील, आपल्या समवेत असलेले देवडे पाटील सर असतील, बरोबरच आपले ते टेक्निशियन सेक्शन सांभाळणारे सदस्य असतील आणि जे काही पात्रता धारक आहेत. जवळपास आपलं सेक्शन 1.5 तास चाललेलं आहे सर आणि एक एकाग्र वर्तीने जस काय आम्ही तुमच्या वर्गात बसलो होतो असं आम्हाला फील झालं आणि आमच्या शंका पण समाधान झाल्या सर. यानंतर मी आदरणीय प्राध्यापक प्रमोद तांबे सर विनंती करतो की आपण पुढील भार सांभाळावा. निश्चितच सर. फक्त प्रश्न नाही येत, प्रश्न आपण जवळजवळ प्रश्न नव्हते जवळजवळ म्हणायला ते त्याच्यामध्ये, परंतु जे काही होते ते आपण देवडे सर आणि तुमच्या माध्यमातून विचारलेले आहेच. दोन गोष्टी फक्त क्लिअर करायच्या याच्यातनं करून घेतो की जे आरक्षणाचा 100 बिंदूचा जो तक्ता आपण दाखवलेला होता सरांनी त्याच्यामध्ये आणखीन एक 21 ऑगस्ट 2019 एक तक्ता वेगळा आहे छोट्या सवर्गाचा किंवा छोट्या मागास प्रवर्गातील संवर्गासाठीचा. तो तक्ता अभ्यासताना फक्त ओरिजिनल अभ्यासावा, म्हणजे विद्यार्थ्यांनी जे आपले जे सॉरी जे प्राध्यापक आहेत आपले त्यांनी लेक्चरला बसल्यामुळे तो विद्यार्थ्याचं फील पहिल्यांदाच यायला लागला आम्हाला त्याच्यामध्ये, तर हे त्यांनी तो अभ्यासावा. आणि दुसरा एक आरक्षणाचा जो विषय होता की अपंगांचं आरक्षण असेल किंवा अजून एक टक्क्याचं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये अनाथ मुलांसाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण देखील महाराष्ट्रामध्ये लागू आहे. ते देखील हे दोन प्रकारचे आरक्षण भरल्याशिवाय भरत्या बहुतांशी होत नाहीत हे पण लक्षात घ्या त्याच्यामध्ये. आज सरांनी जे काही आपल्या आजचा विषय जो होता प्राध्यापक संवर्ग आरक्षण कायदा 2019 समज आणि गैरसमज, तर याच्यामध्ये अगदी संवर्ग म्हणजे काय, प्रवर्ग म्हणजे काय, विभाग म्हणजे काय, विषय म्हणजे काय, त्याचबरोबर 13 बिंदू रोस्टर जे आहे 200 बिंदू रोस्टर आहे जी मूळतः केंद्रामध्ये लागू केले जातात, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लागू केलेलं 100 बिंदू नामावलीचं जे रोस्टर पॉईंट आहेत 100 बिंदू नामावलीनुसार लागू केलेले, तर महाराष्ट्रामध्ये ते करताना आपण कुठल्या पद्धतीने केले पाहिजे तर ते आपण विद्यापीठ आणि महाविद्यालय एकक मानून केले पाहिजे. मी पुन्हा एकदा इथं नेटसेट PhD धारक संघर्ष समितीच्या ज्या 3 मागण्या आहेत एकदा रिपीट करतो आणि आपलं भाग कन्क्लूड करून घेऊयात. पहिली जी मागणी आहे आपली ती 100 चालू रिक्त पदांनुसार विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार 100% प्राध्यापक भरती झाली पाहिजे. दुसरी जी आपली मागणी आहे ती म्हणजे तासिका तत्व पूर्णतः बंद करून समान काम समान वेतनावरती संपूर्ण 100% भरती होईपर्यंत समान काम समान वेतनावरती वेतन मिळालं पाहिजे. आणि तिसरी जी महत्वाची मागणी आहे ती म्हणजे केंद्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठ व महाविद्यालय एकक मानून प्राध्यापक भरती झाली पाहिजे. हे Day 1 पासून आपण मागणी करतोय आणि त्याच अनुषंगानं आज लाटे सरांनाही आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की कशा पद्धतीने आपण मार्ग
मागण्या ज्या केलेल्या पाहिजेत शासन त्या माध्यमावरती पॉझिटिव्ह आहे आपल्याला सगळ्यांना दिसतच आहे त्याच्यामध्ये. त्याबद्दल मी लाटे सरांचा आभार मानतो. आणि आज दुर्दैवाची गोष्ट म्हणजे राजीवजी सातव जे संघर्ष समितीचे आपले आधारस्तंभ जे आहेत एक मार्गदर्शक सल्लागार मोठा भाऊन आपल्याला ते कायम करत राहत होते त्यांना खऱ्या अर्थानं आज आदरांजली आपण ह्या लेक्चरच्या माध्यमातून अर्पण करूयात. आणि आजचं लेक्चर इथं संपलं आहे. सर्वांचे आभार मानून हे संपलं आहे इथे मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चित आपल्या पुढे अनेक समस्या आहेत. पाठीमागच्या 1.5 वर्षापासून आपण कोरोनाचा सामना करत आहोत. कित्येक जणांचे जॉब गेलेले आहेत. जे जॉब करत आहेत त्याला मानधन मिळत नाहीये. आपल्या CHV प्राध्यापकांना देखील मानधन नाहीये. ते घरी बसून उपाशीपोटी कसं तरी जगत आहेत. निश्चितच अशा व्याख्यानातून त्यांना मनोबल वाढेल. येत्या कालावधीमध्ये काहीतरी सकारात्मक होईल या अनुषंगाने आपण दिशा घेत आहोत. यानंतर असेच व्याख्यान आयोजित केले जातील. आणि संघर्ष समिती मार्फत प्राध्यापक भरती होण्यासाठी याचबरोबर CHV मानधन मिळण्यासाठी आणि CHV तर मुळात आपल्याला बंदच करायचंय परंतु कोरोना कालावधीमध्ये जे काही लोक काम केलेले आहेत त्यांना हक्काचं मानधन मिळणं गरजेचं आहे. जेणेकरून कुटुंब आणि यौन आरोग्यासाठी ते गरजेचं आहे. त्यासाठी आपण संचालक असतील आदरणीय मंत्री महोदय असतील सरकार सोबत सातत्याने पाठपुराव करत आहोत बैठका घेत आहोत. आता निवेदन तर प्रश्न घेतलेला आहे. आपले शेकडे त्याच्याकडे गेलेले आहेत. फक्त आता बैठक आणि आता जे काही परिपत्रक आहे ते स्पष्ट मांडणं गरजेचं आहे. यानंतर लगेच आपण येत्या कालावधीमध्ये सार्वजनिक बैठक जे असेल एक काय आपल्या समितीचा अजेंडा असेल ते सर्वांना माहीत करण्यासाठी अशा स्वरूपाचं एक कार्यक्रम उपक्रम आपण आयोजित करणार आहोत. तरी त्या ज्यावेळेस समितीद्वारे आपणास कळवलं जाईल त्यावेळेस आपण नक्की जॉईन व्हावा. आपल्या समितीच्या सर्व सदस्यांनी लाईव्ह येऊन ह्याचा जो काही आस्वाद घेतला आणि आपल्या मनात एक शंका समाधान केलं मी या ठिकाणी समितीच्या वतीनं सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी सर्वांच्या मताने आजचं जे काही व्याख्यान होतं ते संपलं. या ठिकाणी मी जाहीर करतो. धन्यवाद.